हॅलो फ्रेंड्स तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि आज आपण डिस्कस करूया भारतीय न्यायमंडळ ज्याला इंडियन ज्युडिशरी असं सुद्धा म्हटलं जातं मग हा जो टॉपिक आहे हा दोन्ही दृष्टिकोनातून आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया जसं येणाऱ्या ज्या काही प्री एक्झाम्स असतील आणि त्यानंतर आता कंबाईनची पण मेन्स एक्झाम असेल आणि त्यानंतर राज्यसेवेची पण मेन्स एक्झाम आहे तर त्या दृष्टिकोनातून आपण हा व्हिडिओ किंवा हे जे कंटेंट आहेत ते कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्यामध्ये आपण अमेरिकन संघराज्यामध्ये जी काही ज्युडिशरी किंवा न्यायमंडळ कसं काम करतं त्यानंतर ते भारतामध्ये तेच पद्धत कशी आहे आणि साधारणत जे काही सर्वोच्च न्यायालय त्यानंतर उच्च न्यायालय आहे किंवा लोकायुक्त आहेत लोकपाल आहेत किंवा अजून काही जे काही न्यायालय आहेत दुय्यम न्यायालय वगैरे ते ह्या सगळ्यांचा अभ्यास आपण ह्यामध्ये करणार आहोत तुम्ही मला अनअकॅडमीवरती सुद्धा फॉलो करू शकता प्लस ज्या विद्यार्थी मित्रांना प्लसचं सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे त्यांनी हा रेफरल कोड जो आहे हा वापरू शकता तिकडे ज्यामध्ये तुम्हाला जी काही अमाऊंट असेल फायनल अमाऊंट त्यामध्ये टेन पर्सेंट असं तिकडे सूट मिळेल आज आपण बघूया की आपण कशाचा अभ्यास करत आहोत साधारणतः म्हणजे तीही गोष्ट आपल्याला क्लिअर असली पाहिजे तर बघा राज्यसेवेचा जर विचार केला तर सामान्य अध्ययन सामान्य अध्ययन पेपर दोन म्हणजे जीएस एस मध्ये आपण भारतीय संविधान आणि भारतीय राजकारण आणि त्यातही विशेषत महाराष्ट्राचा संदर्भ आणि कायदे ह्या पेपरमधला हा घटक आहे आणि ह्या घटकामध्ये तुम्ही बघू शकता ज्यामध्ये राजकीय यंत्रणा आणि राजकीय यंत्रणामध्ये साधारणत केंद्र सरकार ज्यामध्ये आपण राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान त्यांचं मंत्रिमंडळ त्यानंतर भारताचा महाधिवक्ता भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यावर आपले व्हिडिओज अपलोड ऑलरेडी आहेत तुम्ही ते बघू शकता प्लेलिस्टमध्ये जाऊन आणि अतिशय सोप्या भाषेमध्ये तुम्हाला ते समजतील सुद्धा त्यानंतर केंद्रीय विधिमंडळ हा दुसरा घटक आहे आज आपण अभ्यासू या तिसऱ्या घटकाबद्दल ज्यामध्ये न्यायमंडळाची रचना त्यानंतर एकात्मिक न्यायमंडळ ज्याला तुम्ही इंटिग्रेटेड ज्युडिशरी म्हणता त्यानंतर त्यांची कार्य सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयाची काय भूमिका का आहे का त्यांचे काय काय अधिकार आहेत त्यानंतर दुय्यम न्यायालयामध्ये लोकपाल लोकायुक्त आणि लोकन्यायालय त्यानंतर महत्वाचं म्हणजे न्यायालयीन सक्रियता आणि जनहित याचिका ज्याला पब्लिक इंटरेस्ट लेटिकेशन असं आपण म्हणतो तर हा आपण तिसरा टॉपिक इथं कव्हर करण्याचा प्रयत्न करूया तर तुम्ही एक महत्वाचं म्हणजे हा राज्यसेवेचा घटक दुसरा आहे जी टू मधला टॉपिक दुसरा घटक दुसरा आहे आणि जर विचार केला तर जी कंबाईन आहे आता ज्या कंबाईनचा पण मेन्सचा पेपर आहे त्यामध्ये सुद्धा सातवं एक घटक आहे ज्यामध्ये न्यायमंडळ त्यांनी दिलेले आहे त्यामध्ये सुद्धा सेम हेच सिलेबस आहे म्हणजे तुम्ही दोन्ही पेपर जर देणार असाल तर हे दोन्ही म्हणजे हा व्हिडिओ आणि ह्याच्या नंतरचे जे व्हिडिओ येतील इंडियन ज्युडिशरीचे हे अतिशय इम्पॉर्टंट असतील येणाऱ्या प्रत्येक एक्झाममध्ये मग तुम्ही प्रीची तयारी करा किंवा मेन्सची तयारी करा तर चला तर मग आज आपण आजच्या घटकाला सुरू करूया ज्यामध्ये पहिला आपला घटक असेल न्यायमंडळ आता साधारणतः जर विचार केला तर कायदे मंडळाचं काय काम आहे कायदे तयार करायचं त्यांची कार्यकारी मंडळाचं काय काम आहे तर त्यांची अंमलबजावणी करून निघायचं आणि न्याय मंडळाचं काय काम आहे तर कायद्याचा अर्थ स्पष्ट करायचा आणि त्या कायद्याचा जर केवळ अर्थ स्पष्ट करूनच होत नाही तर बघा ह्या कायद्याचा कोणी उल्लंघन जरी करत असेल तर त्याला शिक्षा देणे त्यानंतर न्याय प्रस्थापित करणे ह्या सगळ्या विशिष्ट पद्धती आपण ह्या न्यायमंडळामध्ये बघूया मग बघा फक्त कायदे करून किंवा कायद्याची अंमलबजावणी करून चालत नाही तर कशा प्रकारे हे कायदे व्यवस्थितरित्या तिथं पार पाडले जातात लोकांच्या दृष्टिकोनातून समाजाच्या दृष्टिकोनातून किंवा समाजाच्या भल्यासाठी तर सगळं हे काम बघण्याचं एक ड्युटी कोणाची आहे तर न्यायमंडळाची आहे मग आज आपण ह्याच न्यायमंडळाचा पण अभ्यास करूया मग बघा न्यायमंडळ हा कायद्याचा अर्थ स्पष्ट करून सांगणारा शासनाचाच एक भाग आहे म्हणजे कायदे मंडळ कार्यकारी मंडळ जसं आहे तसंच न्यायमंडळ सुद्धा आहे फक्त कायदे मंडळांनी किंवा कार्यकारी मंडळांनी शासन कम्प्लीट होत नाही तर जोपर्यंत नसेल तोपर्यंत शासन पूर्ण होतच नाही असं आपण म्हणू शकतो मग बघा आता न्याय मंडळाचे काय काय काम आहेत मग त्यामध्ये विविध प्रकारचे ते खटले चालवतात जसं आपण बघू शकतो की कायद्यांचं उल्लंघन करणाऱ्यावर त्यांच्याद्वारे कार्यवाही सुद्धा केली जाते त्यानंतर त्यांच्यावर खटले चालवले जातात ना शिक्षा सुद्धा दिली जाते आणि घटनेने प्राप्त अधिकारांचं उल्लंघन कार्यकारी मंडळाकडून होत नाही ना, ना हेही न्यायमंडळ चेक करतं किंवा पाहतं म्हणजे न्यायमंडळ फक्त कायद्यांचं हेच बघू शकत नाही म्हणजे कायदेच उल्लंघित होत आहेत का हेच नाही बघणार शिक्षाच नाही देणार तर कार्यकारी मंडळ सुद्धा तिथं व्यवस्थित काम पार पाडतंय का हे सुद्धा तिथं बघलं जातं कोणाद्वारे तर न्यायमंडळाद्वारे मग ह्या अशाच न्यायमंडळाचा आपण अभ्यास करणार आहोत आपल्या दोन्ही एक्झामच्या दृष्टिकोनातून मग बघा जर आपण विचार केला तर आपला देश जो आहे हा लोकशाही आहे डेमोक्रेसी आहे त्यातही गणराज्य आहे मग बघा लोकशाही समाजात कायद्याच्या चौकटीला अतिशय महत्त्वाचं स्थान असतं आणि त्या त्याला जर एकदम चांगल्या प्रकारे तिथं जर बळकटी द्यायची असेल तर मग न्यायमंडळ त्याला बळकटी देण्याचं काम करतं मग लोकशाहीत व्यक्तीचं स्वातंत्र्य महत्वाचं असतं आपण म्हणतो ना की मला व्यक्ती स्वातंत्र्य पाहिजे आता बऱ्याच काही काही इन्सिडेंट झाले की लोक म्हणतात की व्यक्ती स्वातंत्र्य नाहीये हे नाहीये ते नाहीये तर मग बघा लोकशाहीत व्यक्तीचं स्वातंत्र्य खूप महत्वाचा विषय आहे आणि लोकशाहीत व्यक्तीचं स्वातंत्र्य महत्वाचं असल्यानंच व्यक्ती स्वातंत्र्याची व्यक्ती स्वातंत्र्याची जपणूक करण्याच्या न्यायमंडळाचे स्वातंत्र्य ही एक महत्वाचं सुद्धा काय आहे काम आहे आणि भारत हे एक संघराज्य आहे आणि दुहेरी शासन पद्धती आहे जसं सेंटर आहे त्यानंतर स्टेट आहे तर ही झाली दुहेरी शासन पद्धती भारताने ही दुहेरी शासन पद्धती स्वीकारलेली आहे पण न्यायव्यवस्था मात्र भारताची म्हणजेच आपल्या देशाची फक्त आणि फक्त एकच आहे ज्यामध्ये तुम्हाला सर्वात उच्च सर्वोच्च न्यायालय म्हणजे अर्थातच सुप्रीम कोर्ट बघायला मिळेल त्यानंतर प्रत्येक घटक राज्याचे तुम्हाला हायकोर्ट तिथं बघायला मिळतील आता घटक राज्यामध्ये एका राज्यात असतील किंवा एकापेक्षा दोन राज्यात एकच हायकोर्ट काम करत असेल केंद्रशासित प्रदेशामध्ये आणि त्यानंतर इकडे तुम्हाला बाकीचे न्यायालय म्हणजे सबऑर्डिनेट जे काही न्यायालय असतील ते इथं बघायला मिळतील मात्र घट कर्टक राज्यात आपल्या इथं म्हणजे भा, भारतामध्ये जर विचार केला तर इथं स्वतंत्र न्याय व्यवस्था नाही आहे ती सुप्रीम कोर्टच वॉच करतं सुप्रीम कोर्ट हाय कोर्ट त्यानंतर डिस्ट्रिक्ट कोर्ट अशी एक हेरारची आहे असं एक ट्री लाईक स्ट्रक्चर आहे ज्यामध्ये आपण म्हणू शकतो की भारत संघराज्य आहे दुहेरी शासन पद्धती पद्धती तिथे स्वीकारलेली आहे पण न्याय व्यवस्था फक्त आणि फक्त ती एकेरीच आहे ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालय सगळ्याच न्यायालयावर इकडे एक वॉच ठेवू शकतं किंवा एक त्यांचे जे निकाल आहेत ते कधीही पडताळणीला घेऊ शकतं ही एक भारताच्या न्याय व्यवस्थेची खासियत आहे तर आता आपण पुढे बघूया की जी काही भारतामध्ये एक न्यायमंडळ आहे ते कसं काम करते हे तर आपण बघितलंच मग बघा आपलं जे देश आहे आपल्या देशातील सर्व न्यायालय हे सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारीत येतात म्हणजे एक इंटिग्रेटेड ज्युडिशरी आहे इथं एकत्रित ज्युडिश आहे पहिल्यांदा सुप्रीम कोर्ट त्यानंतर हाय कोर्ट त्यानंतर डिस्ट्रिक्ट कोर्ट त्यानंतर जे काही दिवाणी वगैरे असतील फौ फो, फौजदारी खटले वगैरे जे था चालले जातात असे न्यायालय आपण सुप्रीम कोर्टच्या अंडर तिथं बघू शकतो मग भारत आणि घटक म्हणजे भारतात घट केंद्र केंद्र आणि घटक राज्य ह्यांच्या अधिकारांची विभागणी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या लिखित राज्यघटनेमध्ये केलेली आहे आणि जो देशाचा सर्वोच्च कायदा आहे ज्याला फंडामेंटल लँड किंवा फंडामेंटल लॉ ऑफ लँड असं म्हटलं जातं कशाला तर आपल्या राज्यघटनेला तर मग आपण इथं बघू शकतो की ह्या रचनेमध्ये विविध प्रकारचे खटले चालवले जातात आणि आपण ते बघूया की ते कशाप्रकारे आहेत ते खालीप्रमाणे दाखवलेले सुद्धा आहेत मग आता एक जर विचार केला तर ह्या खटल्यांमध्ये कोणते कोणते खटले इथं चालवले जातात मग सुप्रीम कोर्ट त्यानंतर हायकोर्ट ही जे काही एकत्रित आपली न्यायव्यवस्था आहे ह्या न्यायव्यवस्थामध्ये नदी पाणी वाटपाचा प्रश्न आहे मग ते कावेरी जलविवाद असू द्यात किंवा दुसरे काही असू द्यात त्यानंतर सीमा प्रश्न आहे आपला महाराष्ट्राचा आणि आपला म्हणजेच कर्ना महाराष्ट्र कर्नाटकाचा सीमा प्रश्न घ्या तिथं असे जे काही वाद आहेत हे आपल्याला इथं सर्वोच्च न्यायालयामध्ये इथं बघायला मिळतात मग बघा महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न हा एक स्वरूपाचा वाद आहे असे वाद किंवा जे काही संघर्ष दूर करून घटनेची सर्वोच्चता कायम राखण्यासाठी एक स्वतंत्र इंडिपेंडंट ज्याला म्हटलं जातं त्यानंतर निपक्षपाती आणि प्रभावी अशी न्यायदान यंत्रणा आवश्यक असते जी आज आपण किंवा आपल्या देशामध्ये दे बघतो सुद्धा आणि तिचा अभ्यास सुद्धा करतो मग बघू आपण किती कोणत्या प्रकारे इथं खटले चालवते तर बघा संघराज्यातील विवादाचं जर स्वरूप असेल तर इथं आपण बघू शकतो की केंद्र व घटक राज्य विरुद्ध घटक राज्य त्यानंतर राज्य राज्यांमधील खटले त्यानंतर विरु केंद्रविरुद्ध घटक राज्य त्यानंतर केंद्रविरुद्ध एक घटक राज्य एक घटक राज्याविरुद्ध दुसरं घटक राज्य त्यानंतर घटक राज्यविरुद्ध अनेक घटक राज्य हे सगळे खटले आपल्या इथं चालतात आणि तिथं सुप्रीम कोर्ट ह्या सगळ्यांमध्ये एक न्याय निवाडा करण्याचं निःपक्षपातीपणे इथं एक प्रयत्न करतो आणि तिथूनच या सगळ्याला सुरुवात होते म्हणजे आपण कुठल्याही प्रकारे ह्या कुठल्याही याच्यात जरी बसत असेल तर तिथे आपल्याला एक न्याय मिळण्याची शक्यता आहे आणि तीच आपण बघणार आहोत मग आता आपण बघूया की आपल्या जी काही ज्युडिशरी आहे किंवा न्याय मंडळ आहे आणि अमेरिकेमध्ये जे काही न्यायमंडळ आहे त्यातील थोडासा फरक बघूया तसा आपल्याला प्री मध्ये पण विचारला जातो आणि मेन्स मध्ये पण विचारला जातो तर मग बघा अमेरिकेमध्ये जे काही संघराज्य पद्धती आहे ह्यामध्ये काय फरक आहे आणि आपल्या न्यायव्यवस्थेत काय फरक आहे हे थोडंसं आपण बघूया मग बघा अमेरिकेत संघराज्य पद्धती आहे मात्र तिथे घटक राज्य आणि संघराज्य यांची न्यायदानाची जी काही यंत्रणा आहे ते दुहेरी आहे तिथलं जे कोर्ट आहे सर्वोच्च न्यायालय किंवा त्याला फेडरल वगैरे असं म्हटलं जातं तर ते एक वेगळं आहे आणि प्रत्येक राज्याचा त्यांच्या त्यांच्या राज्याचं एक हायकोर्ट सुद्धा तिथं एक वेगळं काम करतं मग ही दुहेरी यंत्रणा म्हणून अमेरिकन संघराज्यामध्ये तिथं रूढ आहे मग बघा तेथे ते पर, घटक राज्यातील उच्च न्यायालय हे त्या राज्याचं सर्वोच्च न्यायालय कुठं तर यू एस एमध्ये पण आपल्या देशामध्ये असं नाहीये आपल्या इथं एकच सर्वोच्च न्यायालय आहे आणि त्यानंतर सगळे उच्च न्यायालय म्हणजे हायकोर्ट आणि त्यानंतर डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि त्यानंतर बरेचसे दिवाणी फौजदारी जे काय असतील ते सगळे ता ये तिथे येतात परंतु अमेरिकन संघराज्यामध्ये तिथली वेगळी पद्धत आहे प्रत्येक घटक राज्यात उच्च न्यायालय आहे आणि हे त्या राज्याचं सर्वोच्च न्यायालय म्हणून ओळखलं जातं मग बघा त्याचा जो संघ न्यायालयाच्या घटक राज्याच्या न्यायालयावर कोणतेही नियंत्रण नसते जर प्रश्न जर आला स्टेटमेंट वाईज प्रश्नांमध्ये तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की अमेरिकेतील प्रत्येक घटक राज्यात उच्च न्यायालय हे त्या राज्याचं सर्वोच्च न्यायालय म्हणून काम बघते आणि संघ न्यायालयाच्या घटक राज्याच्या न्यायालयावर नियंत्र नियंत्रण असते का तर कुठलेही किंवा कोणतेही नियंत्रण तिथं नसते हे आपण बघू शकतो मग बघा भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला जे अधिकार भारतीय राज्यघटनेने प्राप्त करून दिले आहेत तशा स्वरूपाचे अधिकार अमेरिकन संघ न्यायालयाच्या किंवा न्यायालयाला तिथं आहेत ही सुद्धा बाब लक्षात घेण्यासारखी आहे ज्यावेळेस आपण आपल्या देशातील न्यायालयाचा किंवा न्यायमंडळाचा आणि अमेरिकन संघ राज्यातील न्यायमंडळाचा अभ्यास करतो तेव्हा मग अमेरिकेत मग बघा त्यामुळे अमेरिकेच्या संघ न्यायालयापेक्षा भारतात सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्राची जी व्याप्ती आहे ती खूप मोठी आहे असं देखील आपल्याला इथं म्हणता येतं मग आता आपण बघूया की भारतातील न्यायमंडळाची रचना कशी आहे मग द स्ट्रक्चर ऑफ इंडियन ज्युडिशरी मग बघा भारताची जी न्याय व्यवस्था आहे जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं आहे ती एकात्म स्वरूपाची इंटिग्रेटेड आहे आणि ह्यामध्ये काय होतं तर मग न्यायमंडळाची एक मार्गी तिथं उतरण नाही ज्यामध्ये सुप्रीम कोर्ट सगळ्यात वरती त्यानंतर हाय कोर्ट त्यानंतर डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि त्यानंतर बरेचसे असे म्हणजे सर्वोच्च न्यायालय इथं एकदम शिखरला आहे किंवा इथं टॉपला आहे हे आपण बघू शकतो मग भारतातील न्यायालयांचा क्रम जर लावायचा प्रयत्न केला तर सर्वोच्च न्यायालय सगळ्यात वरती त्यानंतर उच्च न्यायालय त्यानंतर जिल्हा न्यायालय त्यानंतर दिवाणी आणि फौजदारी न्यायालय आणि नंतर इतम दुय्यम न्यायालय अशी एक उतरंड आपण तिथे लावू शकतो ज्याला आपण पिरामिड स्वरूपाची रचना म्हणून सुद्धा बघू शकतो मग बघा कनिष्ठ न्यायालय ही वरिष्ठ न्यायालयाच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली त्यांची कार्य पार पाडत असतात आणि आपण बघू शकतो की या सगळ्यांवर वॉच सुप्रीम कोर्टची आहे तर हे आपल्याला खूप महत्त्वाची बाब आहे आपल्या बाबतीत मग आता आपण इथं बघूया की एक स्ट्रक्चर कसं लावलेलं आहे सगळ्यात वरती असेल सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालय त्यानंतर हायकोर्ट उच्च न्यायालय त्यानंतर दुय्यम न्यायालय त्यानंतर दुय्यम न्यायालयामध्ये परत तुम्ही बघू शकता दिवानी न्यायालय त्यानंतर फौजदारी न्यायालय किंवा इतर न्यायालय त्यानंतर ह्याच इतरमध्ये तुम्ही बघू शकता की महसूल त्यानंतर लवाद ज्याला ट्रिब्युनल्स म्हटलं जातं त्यानंतर कुटुंब न्यायालय त्यानंतर सहकार न्यायालय लोक अदालत कामगार न्यायालय ही एक अशी उतरंड आहे ज्याला आपण एक पिरामिड लाईक स्ट्रक्चर म्हणूया जी आपल्या आप भारताची न्याय व्यवस्था आहे ते तुम्ही इथं बघू शकता आपण अशी न्याय व्यवस्था तुम्हाला एस मध्ये किंवा अमेरिकन संघराज्यामध्ये इथं बघायला मिळणार नाही त्यांची प्रत्येक राज्याची एक स्वतंत्र असं घटक राज्याचं उच्च न्यायालय आहे ते तिथं सुप्रीम कोर्ट म्हणून काम बघतं कुठं तर एस मध्ये तर ही झाली आपल्या देशाची एक न्यायमंडळाची रचना की ती कशा प्रकारे तुम्ही बघू शकता मग बघा पुढे बघताना आपण बघूया की भारताचं सर्वोच्च न्यायालयापासून आपण सुरुवात करूया तर जसं आपण विचार जर केला तर भारतामध्ये सुप्रीम कोर्ट हे तुम्ही बघू शकता की पहिल्यांदा कलकत्ता येथे झालं होतं आणि एकोणीसशे त्र्याहत्तर सॉरी सतराशे त्र्याहत्तरचा जो नियामक कायदा होता किंवा रेग्युलेटिंग ऍक्ट होता त्यानुसार तिथं ते स्थापन करण्यात आलं होतं तिथं पहिल्यांदा एक जज आणि तीन असे जे जज होते त्यामध्ये इलाज एम पी हे पहिले तेथील जज होते ते हे आपण लक्षात घेऊया ऐतिहासिक दृष्ट्या पण आता बघूया की बघा ब्रिटिश काळात अठराशे एकसष्टच्या कायद्यानुसार भारतात मुंबई मद्रास कलकत्ता लाहोर त्यानंतर अलाहाबाद आणि पाटणा या ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती तर हा कायदा तुम्हाला लक्षात ठेवायचा आणि याच न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध अपील करण्यासाठी इंग्लंडमध्ये प्रिव्ही काउन्सिलकडे जावं लागायचं जा। मग एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार तिथं भारत सरकार कायद्यानुसार फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली पण एकदा आपण एक लक्षात जर घेतलं तर बघा त्यामुळे न्यायालयाची रचना कशी झाली की प्रीव्ही काउन्सिल इंग्लंड त्यानंतर फेडरल कोर्ट ऑफ इंडिया आणि उच्च न्यायालय अशी बदलत गेली आणि स्वातंत्र्यानंतर फेडरल कोर्ट ऑफ इंडियाच्या जागी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी इथं सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली जी एक महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे इतिहास खूप मोठा आहे इथून अठराशे एकसष्ट किंवा त्याही पूर्वी सुरुवात झालेली आहे त्यामध्ये अठराशे एकसष्टमध्ये मध्ये तुम्ही उच्च न्यायालय बघू शकता तर ह्या सगळ्या गोष्टी आपण एक ऐतिहासिक दृष्ट्या बघूया आणि बघूया की पुढे ज्यावेळेस भारतामध्ये सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून पासून सर्वोच्च न्यायालय तिथं सुरू झालेलं आहे ते आपण बघू शकतो की साधारणत भारताच्या सर्वोच्च न्यायालयात एक मुख्य न्यायाधीश आणि इतर काही न्यायाधीश असतात मग आता जर विचार केला तर एक मुख्य न्यायाधीश असतात चीफ जस्टिस ऑफ इंडिया ज्यांना आपण म्हणतो आणि बाकीचे इतर न्यायाधीश आहेत ते सगळे कायदे पंडित कायदे निष्णात असतात वेळोवेळी महत्वाच्या कामांमध्ये किंवा जे काही राष्ट्रपती आहेत किंवा बाकीचे जे काही लोक आहेत त्यांना तिथे सल्ला पण घ्यावा लागतो त्यांच्याकडून किंवा ते देतात सुद्धा मग बघू आपण की न्यायाधीशांची संख्या जी आहे एक नंबर जो आहे हा ठरविण्याचा जो अधिकार असतो हा संसदेला आहे फ्रेंड्स यावर प्रश्न येऊन सुद्धा गेलेले आहेत की न्यायाधीशांची संख्या ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे तर न्यायाधीशांची जी संख्या असते ती वेळोवेळी ठरवण्याचा अधिकार आपल्या देशातील पार्लमेंटला आहे संसदेला आहे सुरुवातीला ज्यावेळेस इथं आपलं सर्वोच्च न्यायालय स्थापन झालं होतं त्यावेळेस अगदी सात इथं तुम्हाला न्यायाधीश बघायला मिळतील आता त्यांची संख्या वाढून भरपूर अशी झालेली एक दे आहे एकतीस पर्यंत गेलेली आहेत म्हणजे वेळोवेळी तुम्ही इथं नंबर इनक्रीज झालेला बघितलेला आहे मग हे जे अधिकार आहेत हे संसदेकडे तिकडे आहेत मग बघा त्यांची पात्रता काय आहे तर मग सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश म्हणून ज्या व्यक्तींची नेमणूक करायची आहे ती व्यक्ती इथं भारताची सर्वोच्च म्हणजे भारताची एक नागरिक असली पाहिजे भारताच्या बाहेरील व्यक्तीला इथं सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश किंवा चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून तिथं एक पद पदोन्नती किंवा त्यांना पद ते मिळणार नाहीये ती नागरिकच असली पाहिजे आणि उच्च न्यायालयात पाच वर्षे न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलेलं असलं पाहिजे किंवा सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयात किमान दहा वर्षे त्यांनी वकिली केलेली असली पाहिजे किंवा राष्ट्रपतींच्या मते ती व्यक्ती म्हणजे ज्यांना सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून अपॉइंट करायचा आहे किंवा नेमणूक करायची आहे ती व्यक्ती एक निष्णात कायदे पंडित असली पाहिजे या काही महत्वाच्या पात्रता आपण इथं सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची ज्या वेळेस नेमणूक केली जाते त्यावेळेस इथे आपण बघू शकतो त्यानंतर पुढे जर विचार केला तर बघा सरन्यायाधीशांची का जी काही नेमणूक असते ती अपॉइंटमेंट ऑफ चीफ जस्टिस जी असते ही कोणाकडून होते तर बघा सर्वोच्च न्यायालयाचे जे काही सरन्यायाधीश असतात त्यांची जी नेमणूक असते ती राष्ट्रपतीकडून होते म्हणजे आपण बघू शकतो की महाधिवक्ता त्यानंतर जे काही बाकीचे आपण पदं बघितलेले आहेत ऑडिट अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया हे राष्ट्रपतीकडूनच अपॉइंट होतात तसेच इथं चीफ जस्टिस जे सुद्धा आहेत ते सुद्धा आपल्या प्रेसिडेंटकडूनच तिकडे अपॉइंट केले जातात मग राष्ट्रपती सरन्यायाधीशांची नेमणूक करताना कोणाचा सल्ला घेतात तर बघा सर्वोच्च न्यायालयाच्या व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा ते सल्ला घेऊ शकतात मात्र असा सल्ला घेणं राष्ट्रपतींवर बंधनकारक नाहीये आपल्याला चुकून इथं स्टेटमेंट वाईज प्रश्न जर विचारला तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की ज्यावेळेस राष्ट्रपती सरन्यायाधीशांची नेमणूक करतात त्यावेळेस सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा सल्ला घेऊ शकतात मात्र तो सल्ला मानायचा किंवा मा घ्यायचा हे राष्ट्रपतींवर बंधनकारक नाही ही एक महत्वाची बाब आहे मग बघा सेवा ज्येष्ठतेनुसार न्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी नेमणूक करण्याची प्रथा इथं रूढ होती परंतु ही जी प्रथा आहे ही एकोणीसशे त्र्याहत्तर साली मोडीत काढण्यात आली मग बघा एकोणीसशे त्र्याहत्तर साली काय झालं तर न्यायमूर्ती शेलार त्यानंतर न्यायमूर्ती हेगडे आणि न्यायमूर्ती ग्रोहर यांची ज्येष्ठता तिथे वगळण्यात आली आणि ह्यांची ज्येष्ठता वगळून न्यायमूर्ती ए एन रे यांची सरन्यायाधीश म्हणून नेमणूक करताना ही प्रथा म्हणजे जी एक सेवा ज्येष्ठतेनुसार ज्याला तुम्ही एक सिनियरिटी म्हणता ह्या सिनियोरिटीची प्रथा प्रथम तिथं मोडण्यात आलेली आहे हेही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आपल्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू मग पहिल्यांदा असा प्रयत्न एकोणीसशे त्र्याहत्तरला करण्यात आलेला आहे त्यानंतर बघा पुढे त्यानंतर पुन्हा म्हणजे एकोणीसशे पंच्याहत्तर साली ज्येष्ठ न्यायाधीश एच आर खान यांना वगळून न्यायमूर्ती एम एस बेग यांची सरन्यायाधीशपदी तिथं नेमणूक करण्यात आली आणि तेव्हापासून भारताच्या सरन्यायाधीशाची नेमणूक करताना सेवा ज्येष्ठतेचे जे काय तत्व नियम म्हणून तिकडं अनुसरण्याबाबत एक वाद सुरू झाला जसं आपण आताच एम बघू शकतो त्यावर एक घटनादुरुस्ती पण आली होती पण त्याला परत सुप्रीम कोर्टानं तिथं घटनाबाह्य ठरवलेलं आहे तुम्ही ह्याचाही अभ्यास करून घ्या आणि आपण ह्यावरही एक लेक्चर बनवूया कारण अतिशय महत्वाचा हा घटक आहे आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू मग बघा सहा ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात असं म्हटलं आहे की भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायाधीशांचीच भारताच्या सरन्यायाधीशमध्ये नेमणूक केली जावी त्यामुळं आता ज्येष्ठतम न्यायाधीशांची भारताच्या सरन्यायाधीशपदी नेमणूक केली जाते पण तरीही बरेचसे यात वाद आहेत आपण ह्या एनजॅक वर जे काही एक बघू शकतो आपण की महत्वाचं जे घटनाबाह्य ठरवण्यात आलेलं तर मग इथं आपण बघू शकतो की पहिल्यांदा एकोणीसशे त्र्याहत्तर साली त्यानंतर पंच्याहत्तर साली एक ज्येष्ठता सेवा ज्येष्ठता किंवा त्याला सिनिओरिटी म्हणतात त्याला बाजूला करून तिथं सरन्यायाधीशांची नियुक्ती इथं करण्यात आली होती त्यानंतर पुढे जर बघितलं आपण तर बघा सर्वोच्च न्यायालयाच्या आणि उच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशांच्या नेमणुका करत असताना राष्ट्रपती सरन्यायाधीशांचा सल्ला घेतात हे सुद्धा आपल्याला प्रश्न येऊन गेलेला आहे बऱ्याचशा एक्झाम्समध्ये आणि आवश्यकता भासल्यास त्यांनी इतर न्यायाधीशांचाही सल्ला घेतला जातो राष्ट्रपतींमार्फत पण बघा तथापि काही जर गोष्टी लक्षात घेतल्या तर असं लक्षात येतं की नेमणुका करण्याच्या राष्ट्रपतींचा जो अधिकार आहे हा फक्त औपचारिक आहे हा फक्त एक फॉर्मल अधिकार आहे कारण या बाबतीत मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच तिथं राष्ट्रपती काम करत असतात ही सुद्धा बाब आपल्याला लक्षात ला घ्यावी लागते आपल्याला ह्यावर प्रश्न तर येणार नाही पण आपण एक लक्षात घेऊ शकतो की ज्यावेळेस राष्ट्रपती इथं न्यायाधीशांच्या ने नेमणुका करत असतात त्यावेळेस तिथं जे काही तिथं ते विचारतात किंवा सल्ले घेतात त्यामध्ये मंत्रिमंडळ म्हणजे फायनल जो, जो हे असतो तो मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच कृती होते आपण लक्षात घेऊया त्यानंतर पुढे बघा प्रभारी सरन्यायाधीशांची नेमणूक म्हणजेच ज्याला आपण ॲक्टिंग चीफ जस्टिस म्हणतो आता फॉर एक्झाम्पल काही वेळेस सरन्यायाधीशांचं पद रिक्त असतं किंवा सरन्यायाधीश गैरहजर असतात किंवा अन्य काही कारणानं त्यांचं जे काम असतं किंवा कार्य असतं ते शक्य होत नाही तेव्हा इतर ज्येष्ठ न्यायाधीशांची प्रभारी सरन्यायाधीश म्हणून राष्ट्रपती तिथे नेमणूक करू शकतात आणि हे कोणत्या कलमांवर करू शकतात का तर कलम एकशे सव्वीस हेही आपण लक्षात घेऊया म्हणजे फॉर एक्झाम्पल काही कारणाने तिथे जर सरन्यायाधीश म्हणजे चीफ जस्टिस जर नसतील तर त्यांच्या प्रेझेन्स त्यांच्या अबसेन्स मध्ये इथं कोण काम करील तर त्यासाठी राष्ट्रपतीच एक प्रभारी सरन्यायाधीश म्हणून तात्पुरत्या वेळेसाठी तिथे एकाची नेमणूक इथं सरन्यायाधीश म्हणून करतात आणि त्यासाठी कलम आपल्या घटनेमध्ये एकशे सव्वीस आहे पुढे बघताना बघू आपण की आता जे काही कार्यकाळ आहे त्याचा अमेरिकेचा आणि आपलं कंपॅरिझन जर चालू आहे तर बघा अमेरिकेत जे सर्वोच्च न्यायालय आहे या अमेरिकन सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांच्या आयुष्याच्या अंतापर्यंत ते त्यांच्या पदावर राहू शकतात आणि फक्त त्यांना त्यांच्या पदावरून दूर केव्हा करता येतं तर फक्त देशद्रोह त्यानंतर लाचखोरी आणि काही मोठे गुन्हे आणि काही बेकायदा कृत्य त्यांनी केलं तर केल, या कारणासाठीच त्यांच्यावर इम्पिचमेंट प्रोसेस ज्याला महावियोग म्हणतो हा चालवून त्यांना दूर करता येतं परंतु भारतीय राज्यघटनेमध्ये वेगळं आहे थोडंसं बघा भारतीय राज्यघटनेनुसार सर्वोच्च न्यायालयाचे प्रत्येक न्यायाधीश वयाची पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत तिथं काम करू शकतात मग आता कोणतंही होऊ देत ते तर हे आपला आणि अमेरिकेमधील हा फरक आहे तर मग आपण एक बघूया की खालील कारणावर मग आता जे कारण आहेत भारतामध्ये जर चीफ जस्टिस ऑफ इंडियाला जर पदावरून दूर करायचं असेल तर मग कोणती कोणती कारण तिथं लावता येतील तर बघा पहिलं कारण आहे न्यायाधीशांनी स्वमर्जीनं जर राजीनामा दिला तर किंवा एखादं घटनाबाह्य कृत्य ज्याला आपल्या देशाचा एक फंडामेंटल लॉ ऑफ लँड असं म्हटलं जातं मग घटनेच्या जा बाह्य जर त्यांनी वर्तन केलेलं आहे असं सिद्ध झालं किंवा अकार्यक्षमता जर त्यांची तिथं सिद्ध झाली तर त्यांना त्यांच्या पदावरून दूर करता येतं किंवा न्यायाधीशांचा जर तिथं मृत्यू झाला तरीही त्यांना त्यांच्या पदावरून दूर करता येतं परंतु बघा मात्र न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची जी प्रक्रिया आहे ही खूप प्रदीर्घ आहे आणि खूप कठीण आहे आपल्या देशामध्ये तर ही खूप महत्वाची बाब आहे ज्याला इम्पिचमेंट प्रोसेस असं म्हणतो अशी घटना एकदा घडलेली सुद्धा आहे आणि आता सुद्धा काही दिवसांपूर्वी न्यूजमध्ये होतं की चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांना पदच्युत करायचं वगैरे तर हे आपण बघूया की ती बडतर्फीची प्रोसेस काय आहे मग बघा न्यायाधीशांची पदच्युती किंवा ज्याला बडतर्फ म्हटलं जातं ऑफ जजेस म्हटलं जातं हे आपल्या देशात जाणून घेऊया कसं आहे मग सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदच्युत करण्याची जी प्रक्रिया आहे ती आपल्या देशात अत्यंत कठीण आहे मग त्यामध्ये कोणत्या कोणत्या कारणावरून त्यांना दूर करता येतं तर बघा गैरवर्तन सिद्ध झालं किंवा अकार्यक्षमता असेल तर राष्ट्रपतींच्या आदेशाने सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना त्यांच्या पदावरून हटवता येतं दूर करता येतं आणि यामध्ये म्हणजेच घटनेच्या कलम एकशे चोवीस चार कलमांवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्यासाठी संसदेच्या प्रत्येक सभागृहात म्हणजेच राज्यसभा आणि त्यानंतर लोकसभा म्हणजेच दोन्ही सभागृहातील एकूण सभासद संख्येच्या बहुमताने आणि उपस्थित राहून मतदान करणाऱ्या सदस्य संख्येच्या दोन तृतीयांश बहुमताने तिथं ठराव थर संमत करावा लागतो ही सुद्धा अतिशय एक महत्त्वाची बाब आहे आपल्या न्यायाधीशांच्या किंवा आपल्या देशातील न्यायाधीशांना त्यांच्या पदावरून दूर करण्यासाठी म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील त्यानंतर बघा कलम एकशे चोवीस उपकलम पाचचा जर विचार केला तर ह्या कलमांमुळे न्यायाधीशांचं गैरवर्तन किंवा अकार्यक्षमतेबद्दलचे तपशील आणि पुरावे मिळवण्यासाठी आवश्यक तो तपास करण्याचा प्रस्ताव आणण्याची प्रक्रिया तिथं कोण ठरवतं तर संसद ठरवते ही सुद्धा एक महत्वाची बाब आहे आणि संसदेच्या दोन्ही सभागृहात ठराव संमत होऊन तशी सूचना राष्ट्रपतींना मिळाल्यास राष्ट्रपतीद्वारा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर काढण्याची तिथं आदेश काढला जातो आणि न्यायाधीशांना पदच्युत करण्याची जी प्रक्रिया आहे ही दीर्घ आणि कठीण असल्यामुळे इथे आपण म्हणू शकतो की न्यायाधीश न्यायाधीशांना संरक्षण सरकारी अधिकारी किंवा मंत्री यांच्या दबावाखाली तिथे राहत नाहीत आणि त्यामुळे न्यायाधीशांना कार्यकालाची ते न्याय शाश्वती सुद्धा असते आणि बघा कार्यकारी मंडळ आणि न्यायाधीशाच्या नेमणुकीबाबत महत्वाची भूमिका बजावतात आणि त्यांना पदच्युत करण्याबाबतचे अधिकार इथं कायदे मंडळाला आहेत आणि यावरूनच सत्तेचं संतुलन आणि न्याय मंडळाचं स्वातंत्र्य या दोन्ही बाबी इथं साध्य होतात म्हणजे त्यांना एक सेक्युरिटी आहे न्यायाधीशांना कार्यकालाची शाश्वती आहे आणि प्रक्रिया खूप अवघड आहे सगळ्या गोष्टी एकत्र मिळून येण्यासाठी खूप वेळ लागतो आणि येणं शक्य नाहीये त्यामुळे आपण बघूया की एक प्रकरण असं इतिहासात झालेलं आहे की न्यायमूर्ती व्ही रामस्वामीवरील बडतर्फीची जी कारवाई होती ती पूर्ण होत होत आली आणि लगेच तिथं स्टॉप पण झाली आणि त्यांना तिथून दूर नाही करता आलं तर बघूया आपण आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या न्यायाधीशांच्या बाबतीत जर विचार केला पदच्युत करण्याबाबत तर एकच घटना संसदेसमोर आलेली आहे आणि ती म्हणजे न्यायमूर्ती व्ही रामस्वामी यांची जेव्हा ते पश्चिम बंग सॉरी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते तेव्हा त्यांच्या कार्यकाळात निधीचा गैरवापर झाल्याचा त्यांच्यावर आरोप होता हा आरोप पुढे जाऊन सिद्धही झाला आणि त्यामध्ये न्यायमूर्ती न्यायमूर्ती व्ही रामस्वामी हे दोषी आढळले म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या समितीच्या उच्चस्तरीय चौकशीमध्ये त्यांना दोषी पाहिलं आणि त्या दोषी पाहण्यामध्येच बघा पुढे एक अजून महत्वाची पुढचीही गोष्ट झाली ज्यामध्ये आपल्या कार्या कार्यालयाचा मनमानी गैरवापर केला त्यानंतर कर्तव्य बजावणीत हेतुत आणि सातत्यपूर्ण दुर्लक्ष त्यानंतर राजकोषीय धनाची खाजगीकरणासाठी त्यांनी मार्गाने वेगवेगळी वेग वेग उधळपट्टी केली आणि या विविध मार्गाने सार्वजनिक निधीचा खाजगीकरणासाठी त्यांनी वापर करण्याचं नैतिक तिथं अधपतन केलं आणि ह्याच कारणासाठी म्हणजे हे तीन चार कारणासाठी तिथं त्यांना दोषी ठरवण्यात आलेला आहे आणि त्यावरूनच त्यांच्यावर पुढची कारवाई करण्यात आली मग बघा समिती म्हणजे जी काही चौकशी समिती होती या समितीनं असं मत व्यक्त केलं की वरील सर्व कृती राज्य घटनेच्या कलम एकशे चोवीस चारला ला अभिप्रेत असलेल्या अर्थांगत तिथं गैरवर्तणूक ठरवली आणि सदर प्रक्रिया संसदेत संमत होऊ शकली नाही एवढं होऊनही ही प्रक्रिया तिथं संमत नाही होऊ शकली आता सगळ्यांनाच माहीत आहे की दोन तृतीयांश बहुमत तिथं प्राप्त व्हावं लागतं पण ते झालं नाही आणि त्यामुळे न्यायाधीशांना तिथं पदच्युतही करता आलं नाही म्हणजे आपण म्हणू शकतो की एवढं सगळं तिथं तयार जरी झालं असेल तरी ही परिपूर्णता तिथं झाली नाही आणि त्यामुळं संसदेच्या सभागृहाचं बहुमतही तिथं मिळू शकलं नाही आणि त्यामुळंच न्यायमूर्ती व्ही रामस्वामी यांना त्यांच्या पदावरून दूर करता आलं नाही म्हणजे प्रोसेस तर झाली पण असं करता आलं नाही ही सुद्धा एक महत्वाची बाब आहे हे सुद्धा एक महत्वाचं एक्झाम्पल आहे जे आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट असेल त्यानंतर आता आपण बघूया सर्वोच्च न्यायालय आता सर्वोच्च न्यायालय सगळ्यांनाच माहिती आहे सगळ्यात टॉपचं आहे एक शिखर न्यायालय म्हणून ओळखलं जातं आपल्या देशामध्ये दे। तर मग सर्वोच्च न्यायालयाचं अधिकार क्षेत्र ज्याला आपण ज्युरिस्डिकशन ऑफ आप सुप्रीम कोर्ट असं म्हणतो तर ह्याचाही आपण अभ्यास करूया तर मग बघा भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचं जर अधिकाराचं अधिकार क्षेत्र व्यापक आहे आणि त्यांचे जे कार्यक्षेत्र आहे आणि त्याची जी व्याप्ती आहे भारताच्या राज्यघटनेमध्ये निश्चित केलेली आहे जे आपण कॉन्स्टिट्यूशन ऑफ म्हणतो मग बघा ती सर्वोच्च न्यायिक सत्ता आहे म्हणून भारतामध्ये अपील करण्याचं अंतिम न्यायालय सर्वोच्च न्यायालय आहे मग सर्वोच्च न्यायालयातर्फे दिले जाणारे निकाल हे बाकीच्या सगळ्याच न्यायालयावर तिथं बंधनकारक का असतात त्यांनाही मानावीच लागतात असं हे आपलं सर्वोच्च न्यायालय मग आता आपण बघूया की सर्वोच्च न्यायालयामध्ये कोणते कोणते क्षेत्र येतात जर विचार केला तर सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र एकूण सहा आहेत ज्यामध्ये प्रारंभिक अधिकार क्षेत्र त्यानंतर पुनर्निर्णयात्मक अधिकार क्षेत्र ज्याला ॲपिलेट ज्युरिस्डिकशन असं म्हणतो आपण त्यानंतर सल्लाविषयक अधिकार क्षेत्र त्यानंतर रिट्स ज्यामध्ये आपल्या आपल्याला असं वाटत असेल की आपले फंडामेंटल राईट्स तिथं डावलले जात आहेत आपल्याला आपले हक्क पूर्णपणे मिळत नाहीत त्यावेळेस तुम्ही हे रिट्स म्हणजे डायरेक्टली सुप्रीम कोर्टमध्ये पाचारण करू शकता त्याचं कलम आहे कलम बत्तीस आणि हायकोर्टमध्ये जाऊ शकता त्याचं कलम आहे कलम टू टू सिक्स हेही आपण डिटेलमध्ये बघूया जसं जा आपण फंडामेंटल राईट्समध्ये हे रिट्स बघितलेलेच आहेत त्यानंतर पार पाचवं क्षेत्र आहे अधिकार क्षेत्र ज्याला न्यायालयीन पुनर्विलोकन असं म्हणतात आणि सहावं इतर अभिलेख न्यायालय ही सगळी आपल्या सर्वोच्च न्यायालयाची क्षेत्र आहेत मग आपण बघूया की सर्वोच्च न्यायालय वगैरे काय आहे आणि त्याचे काय काय अधिकार क्षेत्र आहेत जेणेकरून आपल्याला म्हणजे फॉर एक्झाम्पल जर माझ्या हक्कांचं उल्लंघन झालं किंवा तुमच्यापैकी कुणाच्या हक्कांचं उल्लंघन झालं तर मग सर्वोच्च न्यायालय तिकडे काय काम करतं किंवा आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये डायरेक्टली तिथं दाद मागू शकतो का तर ह्या सगळ्या गोष्टींचा आज आपण अभ्यास करूया साधारणत सुप्रीम कोर्टचे जे काही तर अधिकार क्षेत्र आहेत ज्युरिस्डिक्शन एरिया ज्याला म्हटलं जातं त्याचा अभ्यास आपण ह्या लेक्चरमध्ये करू मग बघा जे सर्वोच्च न्यायालय आहे आपल्या देशाचं ते एकदम टॉपला आहे आणि त्याच्याच हेरारचीमध्ये हायकोर्ट आणि त्यानंतर डिस्ट्रिक्ट कोर्ट त्यानंतर बाकीचे जे काही न्यायालय येतात दुय्यम न्यायालय किंवा फौजदारी दिवाणी न्यायालय तर ह्यांचा अभ्यास आपण या सुप्रीम कोर्टच्याच अंडर करतो म्हणजेच ज्या काही गोष्टी किंवा जे काही कि निकाल ह्या खालच्या न्यायालयाने दिलेल्या आहेत जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा जो निकाल आहे हा चुकीचा आहे पूर्णपणे तुमच्यासोबत न्याय झालेला नाहीये तर तुम्ही सरळ तिथं सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेऊ शकता सुप्रीम कोर्ट तुम्हाला तशी अनुमती म्हणजे आपल्या कॉन्स्टिट्युशन सुद्धा सुद्धा तशी अनुमती आपल्याला तिकडं प्रोव्हाइड करते मग बघू आपण बघा भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र व्यापक आहे त्याचे कार्यक्षेत्र आणि जी व्याप्ती आहे ती भारताच्या राज्यघटनेमध्ये तिथे निश्चित केलेली आहे हेही आपण बघितलेलं आहे मग बघा ती सर्वोच्च न्यायिक सत्ता आहे सर्वोच्च सुप्रीम कोर्ट म्हणजे सर्वोच्च आहे ते आणि ते सर्वोच्च न्यायिक सत्ता आहे आणि म्हणूनच भारतामध्ये अपील करण्याचं जे अंतिम न्यायालय म्हणून सर्वोच्च न्यायालयाला तिथं ओळखलं जातं आणि आपण तिथं जाऊ सुद्धा शकतो मग सर्वोच्च न्यायालयातर्फे दिले जाणारे जे निकाल असतात ते बाकीच्या सर्व न्यायालयांवर तिथं बंधनकारक असतात त्यांना ते मानणं गरजेचंच असतं मग आता आपण बघू जसं मागच्याही लेक्चरच्या शेवटी आपण बघितलं होतं की सर्वोच्च न्यायालयाचे जे अधिकार क्षेत्र आहे त्या मध्ये प्रारंभिक अधिकार क्षेत्र त्यानंतर पुनर्निर्णयात्मक अधिकार क्षेत्र ज्याला ऍपिलेट ज्युरिस्टिक्षण म्हटलं जातं त्यानंतर सल्ला विषयक अधिकार क्षेत्र त्यानंतर रिट्स आपल्या फंडामेंटल राईट्स जर तिथं उल्लंघन झालेलं असेल तर आपण सुप्रीम कोर्टामध्ये आर्टिकल बत्तीस ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आत्मा म्हटलेला आहे किंवा कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज असं ह्या कलमाला म्हटलेला आहे जो प्रश्न आत्ता कंबाईन जी झालेली आहे दहा जूनची त्यामध्ये येऊन गेलेला आहे त्यानंतर आहे न्यायालयीन पुनर्विलोकन आणि शेवटचं आहे इतर अभिलेख न्यायालय तर ह्या सहा जे काही अधिकार क्षेत्र आहेत सर्वोच्च न्यायालयाची ह्याचा अभ्यास आपण ह्या लेक्चरमध्ये करणार आहोत चला तर मग पहिलं अधिकार क्षेत्र बघूया आपण पहिलं अधिकार क्षेत्र आहे प्रारंभिक अधिकार क्षेत्र त्याचं कलम येतं एकशे एकतीस आर्टिकल वन थ्री वनच्या अंतर्गत तुम्हाला इथं ओरिजिनल ज्युरिज डिक्शन असं म्हणतात मग आता आपण बघूया की खरंच ह्या ओरिजिनल ज्युरिस् डिक्शनमध्ये जे सर्वोच्च न्यायालय आहे त्याच्या या क्षेत्रामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात किंवा कोणते कोणते खटले इथं बघायला मिळतात मग बघा सर्वोच्च न्यायालयाचं जे प्रारंभिक क्षेत्र आहे या प्रारंभिक क्षेत्रात तुम्हाला इथं जे दावे कोणत्याही प्रकारच्या कनिष्ठ न्यायालयात दाखल न करता थेट आणि थेट सर्वोच्च न्यायालयातच दाखल केले जातात असे क्षेत्र तुम्हाला प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये इथं बघायला मिळतात मग सर्वोच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्राने असं प्रस्थापित होतं की भारताचं सर्वोच्च न्यायालय हे संघराज्य विवादांमध्ये एक पंच म्हणून तिथं भूमिका निभावते मग आपण बघूया की ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये कोणत्या कोणत्या विवादांचा इथं समावेश होतो सो फ्रेंड्स हे विवाद खूप महत्त्वाचे आहेत यावर सी सारख्या एक्झाममध्ये मध्ये सुद्धा प्री मध्ये सुद्धा ह्यावर प्रश्न आलेले आहेत Example, की फॉर एक्झाम्पल दोन किंवा अधिक घटक राज्यांमध्ये जर काही विवाद झालेला असेल तर हे कोणत्या क्षेत्रामध्ये येतं सर्वोच्च न्यायालयाच्या तर आपल्याला माहीत पाहिजे ते ओरिजिनल ज्युरिस्डिक्शनमध्ये येतं हा प्रश्न मागच्या एक्झाममध्ये म्हणजे मागच्या ज्या काही प्री एक्झाम झालेल्या आहेत त्यामध्ये येऊन गेलेला आहे मग बघा भारत सरकार विरुद्ध आता कोणते कोणते विवाद येतात बघा पहिला विवाद आहे भारत सरकार विरुद्ध एक किंवा अधिक घटक राज्य त्यानंतर कोणतेही एक घटक राज्य किंवा अनेक घटक राज्य आणि भारत सरकारविरुद्ध एक किंवा अनेक घटक राज्य त्यानंतर दोन किंवा अधिक घटक राज्य राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांचे जे निवडणूक विषयक जे काही वादविवाद असतात हे सुप्रीम कोर्टच तिकडं सॉल्व्ह करतं तसं आपण बघू शकतो की राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्यामध्ये जर काही ह्यांच्या निवडणुकीदरम्यान जर काही तिथं हे झालेले असेल विवाद झालेले असतील तर ते सॉल्व्ह कोण करतं सुप्रीम कोर्ट अर्थात आपल्या देशाचं सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय कायद्यांच्या घटनात्मकतेबाबत सुप्रीम कोर्टच तिकडे विवाद सॉल्व्ह करतात किंवा ते विवाद सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे जे आपण फंडामेंटल राईट्समध्ये डिटेल शिकलेलो आहोत तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर जे काही रिट्स आहेत तिकडे त्या रिट्सच्या संबंधीचे जे काही दावे असतात ते सुप्रीम कोर्ट ठरवतं कलम अन्वय ज्यालाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष आणि त्यानंतर आपल्या संविधानाचे कर्ते यांनी आपल्या संविधानाचा आत्मा सोल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन असं ह्या कलमाला किंवा ह्या आर्टिकलला संबोधलेलं आहे ज्याच्यावर प्रश्न दहा जूनच्या एक्झाममध्ये तुम्ही बघितलेलाच आहे म्हणजे बघा मूलभूत हक्कांसंबंधीचे जे काही दावे असतात आता फॉर एक्झाम्पल जर माझ्या काही हक्कांचं इकडं काही उल्लंघन होत असेल मला असं वाटत असेल की माझे हक्क आहेत ते डावलले जात आहेत तर मी थेट इथं सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेऊ शकते आणि यालाच तुम्ही कन्स्टिट्युशनल रेमेडीज असं सुद्धा म्हणता जसं तुम्ही आर्टिकल बत्तीस अन्वये सुप्रीम कोर्टात धाव घेऊ शकता तसंच कलम टू टू सिक्स म्हणजेच दोनशे सव्वीस अंतर्गत तुम्ही हायकोर्टामध्ये सुद्धा तुमच्या हक्कांच्या मागणीसाठी तिथं रिट्स निघतात त्यासाठी तुम्ही हायकोर्टमध्ये सुद्धा जाऊ शकता त्यासाठी कलम हे असेल म्हणजे हे दोन्ही कलमं आपल्याला कायद्याने किंवा किंवा आपण संवैधानिकरित्या तिथं आपल्या ज्या काही हक्क आहेत जे जर तिथं डावलले गेले किंवा काही प्रॉब्लेम जर आपल्याला वाटत असेल तर तुम्ही ह्या दोन्ही अंतर्गत कोर्टामध्ये ध्या न्याय धा, धाव म्हणजे धाव घेऊ शकता किंवा तुम्ही न्याय मागू शकता मग बघा पुढचे म्हणजे हे सर सहा जर एक इथं विचार केला तर हे अतिशय महत्त्वाचे आहेत आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून मग थोडक्यात जर विचार केला तर संघराज्यांशी संबंधित वाद जे असतात ते थेट सर्वोच्च न्यायालयाकडे येतात त्याला प्रारंभिक अधिकार क्षेत्र किंवा त्यालाच ओरिजिनल ज्युरिस्टिक्शन असं म्हटलं जातं त्याचं कलम आहे एकशे एकतीस मग कारण अशा स्वरूपात बघा ह्याला ओरिजिनल किंवा प्रारंभिक अधिकार क्षेत्रच का म्हणतात कारण अशा स्वरूपाच्या विवादासंबंधींचे जे अधिकार आहेत ते फक्त सर्वोच्च न्यायालयालाच आहेत आणि म्हणूनच त्याला प्रारंभिक अधिकार क्षेत्र असं म्हटलं जाते ही एक महत्त्वाची बाब आपल्याला लक्षात ठेवायची आहे त्यानंतर पुढचं अधिकार क्षेत्र बघूया ज्याला पुनर्निर्णयात्मक अधिकार क्षेत्र किंवा ॲपिलेट ज्युरिस्डिक्शन म्हणतात ज्याचं कलम आहे आर्टिकल एकशे बत्तीस कलम सुद्धा लक्षात ठेवा कलमांचा पण प्रश्न आयोग विचारण्याकडे खूप कलम हे झालेले आहे जसं राज्यसेवा फ्रीमध्ये हिंदी भाषेचं कलम विचारलं होतं आता जे काही कलम दोन प्रश्न विचारले होते कलमावर जे काही कायदे मंडळ पंतप्रधान वगैरे जे असतात ते राष्ट्रपतींना सल्ला वगैरे असा काहीतरी प्रश्न आला होता तर तुम्ही लक्षात घेऊ शकता की कलम सुद्धा आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहेत आणि विशेष म्हणजे अशी कलम लक्षात ठेवायची ज्यामध्ये राष्ट्रपती त्यानंतर उपराष्ट्रपती पंतप्रधान त्यानंतर जे काही आपले महाधिवक्ता आहेत किंवा अटॉर्नी जनरल आहेत किंवा आपलं सुप्रीम कोर्ट आहे या संदर्भातली कलम तर आपल्याला पाठच पाहिजे जी महत्वाची आहेत मग बघा सर्वोच्च न्यायालयाचा आता दुसरं जे क्षेत्र आहे ज्याला आपण पुनर्निर्णयात्मक क्षेत्र किंवा अधिकार क्षेत्र म्हणतो अपिलेट ज्युरिस्डिक्शन तर ह्यात कोणत्या कोणत्या निवाडे येतात ते बघूया तर सर्वोच्च न्यायालय हे देशातील अपिलाचे उच्चतम न्यायालय आहे म्हणजे याचा अर्थ असा होतो की उच्च न्यायालयाच्या निवाड्याविरोधात व्यक्ती सर्वोच्च न्यायालयात तिथं अपील करू शकते किंवा सर्वोच्च न्यायालयात तिथं डायरेक्ट धाव घेऊ शकते काही जर असं वाटत असेल काही म्हणजे एखादा खटला आहे किंवा एखादा ज्युरिस डिक्शन आहे ज्यामध्ये असं वाटलेलं असेल की आपल्याला पूर्णपणे इथं न्याय नाही मिळालेला आहे हायकोर्टामध्ये तर तिथं ती व्यक्ती सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करू शकते ह्यालाच अपिलेट ज्युरिस जे कलम एकशे बत्तीस अंतर्गत येतं तर हे आपण इथं बघू शकतो त्यानंतर बघा पुढे जर बघा तथापि सदर खटला अपिलासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्यास योग्य असल्याचे प्रमाणपत्र तिथं उच्च न्यायालयाने द्यावं लागते म्हणजे हे प्रमाणपत्रसुद्धा आवश्यक आहे मग डायरेक्टली नाही जाऊ शकत आपण हे जे प्रमाणपत्र असेल तिथं उच्च न्यायालय देतं आणि अंतर्गत तिथं ती व्यक्ती इथं सर्वोच्च न्यायालयात अपील करू शकते मग असं प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच जर संबंधित व्यक्ती अथवा त्या संस्थेला निर्णय मान्य नसेल तर त्यांना वरच्या न्यायालयात अपील करता येतं आणि अंतिम निर्णयाचा जो अधिकार असतो तो कोणाला असेल तर अंतिम निर्णयाचा अधिकार अर्थातच सर्वोच्च न्यायालय किंवा सुप्रीम कोर्टला असतो ही बाबसुद्धा सुद्धा आपण इथं लक्षात घेऊया त्यानंतर बघू पुढे ह्याच्याच बाबतीत बघा तर सर्वोच्च न्यायालयाच्या पुनर्निर्णयाचा अधिकार म्हणजे खटल्यातील सर्व कायदेशीर बाबींचा पुनर्विचार करण्याचा अधिकार होय आणि जर सर्वोच्च न्यायालयाला असं वाटलं की कनिष्ठ न्यायालयाने निर्णय देताना कायदा किंवा राज्यघटनेचा चुकीचा तिकडं अर्थ लावला आहे तर सर्वोच्च न्यायालय त्या निर्णयात बदलही करू शकते मग सर्वोच्च न्यायालय खालील पाच प्रकारे पुनर्निर्णयाचा अधिकार बजावते ज्यामध्ये राज्यघटनेचा म्हणजे ज्यामध्ये पहिला अधिकार आहे राज्यघटनेच्या अर्थासंबंधीच्या अपिला संदर्भात त्यानंतर दिवाणी खटल्याबाबतच्या अपिला संदर्भात त्यानंतर फौजदारी खटल्याबाबतच्या अपिला संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष परवानगीने करता येणाऱ्या अपिला संदर्भात आणि न्यायालयातील रिट संदर्भातील अपील सर्वोच्च उच्च न्यायालयात जाण्यासंदर्भात म्हणजे या पाच प्रकारे तिथं सर्वोच्च न्यायालय आपले पुनर्निर्णयाचे काय करते अधिकार बजावते ज्याला आपण पुनर्निर्णयात्मक अधिकार क्षेत्र सुप्रीम कोर्टाचं म्हणतो ज्याचं कलम आहे पुढचं तिसरं अधिकार क्षेत्र बघूया अधिकार क्षेत्र इथं आपण बघू शकतो तर इथं बघा तिसरं क्षेत्र आहे सल्ला विषयक ज्याला ऍडव्हिजरीज युरिस्डिकशन म्हटलं जातं आणि त्याचं कलम आहे एकशे त्रेचाळीस तर जे भारताचे राष्ट्रपती आहेत आपल्या देशाचे राष्ट्रपती आहेत तर भारताच्या राष्ट्रपती आवश्यकतेनुसार न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायाधीश ज्या असतात म्हणजे चीफ जस्टिस त्यांच्याकडे कायदेशीर तिथं सल्ला मागू शकतात आणि उदाहरणार्थ आता मग सल्ला कोणत्या कोणत्या बाबतीत मागू शकतात किंवा काही मतभेद जर निर्माण झाले तर तिथं बघू शकतो आपण की सल्ला तिथं ते घेतात पण हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला सल्ला इथं सरकारवर बंधनकारक नसतो मग आता आपण बघूया की सल्ला कोणत्या कोणत्या बाबतीत ते मागू शकतात मग मा बघा घटनेची अंमलबजावणी सुरू होण्यापूर्वी झालेले करार किंवा काही संधी असतात किंवा काही ट्रीटी असतात इत्यादी विषय जर तिथं मतभेद निर्माण झाले तर इथं सल्ला मागू शकतात पण जसं मी तुम्हाला इकडे सांगितलेलंच आहे की सर्वोच्च न्यायालयाने दिलेला सल्ला सरकारवर बंधनकारक नसतो ही एक महत्त्वाची बाब आहे ती आपण बघू शकतो आणि महत्वाचं म्हणजे ह्या तिसऱ्या अधिकार क्षेत्रामध्ये ती येते सुद्धा म्हणजेच कलम एकशे त्रेचाळीस अंतर्गत इथं सल्लाविषयक अधिकार क्षेत्र जे आहे आपण सर्वोच्च न्यायालयाचं ते आपण इथं अभ्यासू शकतो त्यानंतर चौथं क्षेत्र असेल रिट्स सगळ्यांनाच माहीत आहे रिट्स किंवा त्याला तुम्ही परमादेश म्हणू शकता सॉरी त्याला तुम्ही निर्देश किंवा आदेशही म्हणू शकता तर आपण बघूया मग हे रिट्सचं जे क्षेत्र आहे ते सर्वोच्च न्यायालयाचं कसं आहे आणि कधी म्हणजे जा तिकडे जाता येतं की याचिका दाखल करता येते मग राज्यघटनेनुसार कोणतंही जे भारतीय नागरिक आहेत तर कोणताही भारतीय नागरिक कोणत्याही हक्काचे उल्लंघन झाल्यास हक्क परत मिळवण्यासाठी उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागू शकते मग मी जसं सांगितलं तुम्हाला उच्च न्यायालयाचा कलम आहे आर्टिकल दोनशे सव्वीस आणि सर्वोच्च न्यायालयाचा कलम आहे आर्टिकल बत्तीस मग बाग बघा भारतीय नागरिकानं मूलभूत हक्कांच्या उल्लंघनाविरोधात केलेल्या याचिकेला रिट किंवा पेटिशन रिट पेटिशन असंही म्हटलं जातं किंवा रिट्स याचिका असं म्हणतात मग मूलभूत हक्क जे आहेत या मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाने किंवा उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशास तिथं रिट म्हणतात किंवा ह्यांनाच निर्देश वा आदेशही म्हटलं जातं मग बाग, बघा आपले जे मूलभूत अधिकार असतात किंवा मूलभूत अधिकारांच्या संदर्भात रिट देण्याचा घटनेच्या कलम बत्तीस अन्वये इथं अधिकार दिलेला आहे कोणाला तर सर्वोच्च न्यायालयात जे प्राथमिक अधिकार क्षेत्रामध्ये येतो आणि त्यामुळे कोणत्याही भारतीय नागरिकाला जर असं वाटलं की आपल्या मूलभूत हक्काच्या संरक्षणासाठी तो न्यायालयात जाण्याची तिथं अनुमती ह्याच कलमांमुळे भारतीय नागरिकाला म्हणजे प्रत्येक भारतीय नागरिकाला तिथं मिळालेली आहे आणि म्हणूनच ह्याला काय म्हटलं जातं तर कॉन्स्टिट्युशनल सोल किंवा आपल्या संविधानाचा आत्मा असं म्हटलं जातं कलम बत्तीसला ला मग आता आपण बघूया की कोणते कोणते रिट्स आहेत जे आपल्याला सर्वोच्च न्यायालय इथं देतं तर बघा घटनेतील तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालय मूलभूत हक्काच्या रक्षणकर्त्याची भूमिका तिकडे बजावतं आणि आपलं जे संविधान आहे त्याचा एक गायडन्स म्हणून किंवा प्रॉपर सॉरी गायडन्स नाही गार्डियन म्हणून सुद्धा इथं सर्वोच्च न्यायालय काम बघतं ही सुद्धा महत्वाची बाब आहे हा प्रश्नसुद्धा यू पी एस सीच्या प्री एक्झाममध्ये येऊन गेलेले आहे की आपलं जे संविधान आहे त्याचे गार्डियन कोण आहे तर सुप्रीम कोर्ट आहे सा ज्या काही घटनेतील तिथं तरतुदी आहेत त्या महत्त्वाच्या तरतुदीचं जे काही तिथं संरक्षण होईल इथं कोण करतं तर अर्थातच सर्वोच्च न्यायालय करतो मग बघा उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बंदी प्रत्यक्षीकरण त्यानंतर परमादेश प्रतिषेध त्यानंतर उत्प्रेषण आणि अधिकार प्रच्छा अशा विविध प्रकारच्या आदेशानुसार मूलभूत हक्कांचं संरक्षण करतात आणि ह्या जे काही आपण इथं रीट रिट्स बघितलेत किंवा जे काय आदेश बघितलेत हे आपण आपल्या फंडामेंटल राईट्स या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यासलेले आहेत जे तुम्ही व्हिडिओ बघू शकता चॅनलवर उपलब्ध आहे त्यानंतर पुढचं क्षेत्र बघूया आपण त्याला न्यायालयीन पुनर्विलोकन किंवा ज्युडिशियल रिव्ह्यू असं म्हणतात मग न्यायालयीन पुनर्विलोकनाचा जर अभ्यास करताना आपण एक विचार केला तर बघा आपले जे मूलभूत हक्क आहेत या मूलभूत हक्कांचा संकोच किंवा तिथं जर भंग करणारा कायदा तिथं संसदेला करता येत नाही आणि एखाद्या कायद्यामुळे संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्कांचा भंग जर तिथं होत असेल तर त्यास न्याय मंडळ हे घटना बाह्य आहे म्हणून घोषित करू शकते यालाच आपण न्यायालयीन पुनर्विकलोकन असं म्हणतो जे आपल्या कलम आर्टिकल तेरामध्ये तुम्ही बघू शकता की काही महत्त्वाच्या घटना दुरुस्तीने तिथं काय करण्यात आलं होतं तर फॉर एक्झाम्पल काही हक्क का डावलण्यात येत होते जी आपली महत्त्वाची अशी घटनादुरुस्ती झाली होती तिथं बेचाळीसावी घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तरची त्या अंतर्गत तुम्ही इथं विचार करू शकता हे की हे जे आहे ते हे ज्युडिशियल किंवा न्यायालयीन पुनर्विलोकन तिथं आपण बघू शकतो की कि व्यक्ती किंवा जे काही नागरिक आहेत त्यांच्या जर हक्कांचं तिथं उल्लंघन होत असेल किंवा भंग होत असेल तर त्याला न्यायमंडळ अर्थातच आपलं सुप्रीम कोर्ट हे घटनाबाह्य ठरवू शकतं अनकॉन्स्टिट्युशनल ठरवू शकतं मग बघूया आपण की न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे कार्यकारी मंडळाचे आदेश किंवा कायदे मंडळाने संमत केलेले कायदे जर मूलभूत हक्कांचा भंग करणारे असतील तर तर तिथं न्यायालयाकडून त्यास घटनाबाह्य घोषित केले जाते आणि ती कृती तिथं रद्द केली जाते हा हक्क कोणाला आहे तर हा हक्क जे आपलं सुप्रीम कोर्ट आहे त्याच्या न्यायालयीन पुनर्विलोकन अर्थातच ज्युडिशियल रिव्ह्यू मध्ये येतो मग आता बघूया पुढचं आणि सहावं शेवटचं जे आपलं अधिकार क्षेत्र असेल इतरमध्ये येतं मग यामध्ये येतं पहिलं अभिलेख न्यायालय ज्याला कोर्ट ऑफ रेकॉर्ड असं म्हणतात मग जे न्यायालय आहे सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय म्हणून तिकडं काम पाहतं अभिलेख न्यायालय म्हणजे असं न्यायालय आहे ज्या न्यायालयात जे निरनिराळे खटले चालवले जातात त्याची नोंद तिथं ठेवलीच जाते म्हणजे रेकॉर्ड असणार प्रत्येक गोष्टीचे ज्याला तुम्ही नोंदी म्हणू शकता किंवा रेकॉर्ड म्हणू शकता मग सर्वोच्च न्यायालयाचे सर्व निर्णय हे अतिशय महत्त्वाचे असतात आणि अशा नोंदी भविष्यात तशाच प्रकारचे खटले चालवण्यासाठी पुन्हा त्यांच्या त्यावेळेस तिथं उपयुक्त ठरतात म्हणजे पूर्वी जर एखादा खटला तसा झालेला असेल आणि वर्तमानातही तशाच प्रकारचा खटला तिथं गेला असेल हाताळण्यासाठी तर अर्थातच पूर्वीच्या खटल्यामध्ये जे काही निर्णय तिथं दिलेला आहे त्या दृष्टिकोनातूनच पुढचा खटला तिथं हाताळला जातो यालाच तुम्ही कोर्ट ऑफ रेकॉर्ड किंवा अभिलेख न्यायालय म्हणून ओळखता जे सर्वोच्च न्यायालयाच्या इतरच्या ह्याच्यामध्ये तिथं एक समावेश होतो त्याच्या फंक्शनचा त्यानंतर बघूया आपण बघा आधीच्या निर्णयाचा आता कोर्ट जे काय रेकॉर्ड आहे त्या आधीच्या निर्णयांचा आधार पुढील खटल्यामध्ये घेतला जाऊ शकतो आणि ह्यासाठी हे निर्णय दप्तर रूपाने तिथं जतन केले जाते रेकॉर्ड रूपाने तिथं जतन करतात मग अशा निर्णयाचा अवमान केल्यास तो न्यायालयाचा अवमान समजला जातो आणि त्यासाठी न्यायालयाचा अवमान जर झाल्यानंतर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे तिथं शिक्षेची तरतूद सुद्धा असते आणि ती आहे सुद्धा मग न्यायालयाचा अवमान करणाऱ्यांना शिक्षा देण्याचा अधिकार सुद्धा सर्वोच्च न्यायालयाचा आहे ही सुद्धा आपण गोष्ट इकडे लक्षात घ्यायची आहे त्यानंतर बघूया पुढचं त्यामधलंच दुसरं असेल न्यायालयीन प्रशासन ज्याला ज्युडिशियल ऍडमिनिस्ट्रेशन असं म्हणतात मग आपल्या अधिकारांचा वापर करण्याकरिता सर्वोच्च न्यायालय काही आदेश काढतं आणि न्यायालयात दाखल केलेले जे काही खटले आहेत त्या दाखल केलेल्या खटल्यांशी संबंधित असलेल्यांना न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालय काढीत असतं मग या आणि असे जे काही इतर कार्यालयीन कामासाठी सर्वोच्च न्यायालय प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करतं आणि कर्मचाऱ्यांच्या सेवा शर्तीही सर्वोच्च न्यायालय ठरवतं ज्यामध्ये तुम्ही न्यायालयीन प्रशासन किंवा ज्युडिशियल ॲडमिनिस्ट्रेशन म्हणून त्याला ओळखू शकता म्हणजे काही असं एक सिंपल गोष्ट जर लक्षात ठेवायची झाली तर जे काही अधिकारी आहेत त्यांच्या नियुक्त्या अधिकारी म्हणण्यापेक्षा जे काही त्यांचे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या वगैरे करण्याचं किंवा प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याचा हक्क सुद्धा इथं सर्वोच्च न्यायालयाला आहे आणि तो न्यायालयीन प्रशासनामध्ये येतो ब त्यानंतर बघूया पुढचं महत्त्वाचं क्षेत्र आहे क त्यामध्ये पर्यवेक्षणाचा अधिकार किंवा पॉवर ऑफ सुपरविजन ज्याला म्हणतात हा सुद्धा येतो मग बघा सर्वोच्च न्यायालयाच्या जे काही इथं उच्च न्यायालय आहेत त्यानंतर कनिष्ठ न्यायालय आहेत ह्यांच्या कामकाजावर पर्यवेक्षण करण्याचा अधिकार इकडं सर्वोच्च न्यायालयाला आहे आणि केवळ प्रशासकीय बाबीच नव्हे तर न्यायालयीन बाबी संदर्भातही हे पर्यवेक्षण तिकडं सुप्रीम कोर्ट करू शकतं हा त्यांना हक्क आहे हे तुम्ही बघू शकता त्यानंतर बघूया पुढचं महत्त्वाचं आता ज्युडिशियल सक्रियता किंवा ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम किंवा न्यायालयीन सक्रियता ज्याला म्हटलं जातं आपल्या घटकातला पुढचा टॉपिक आहे हा इथं आपण म्हणजे सहा क्षेत्र बघितलेली आहे तिथं त्या सहा क्षेत्रामध्ये शेवटचं जे क्षेत्र होतं इतर मध्ये आपण पर्यवेक्षणाचा अधिकार बघितला आता पुढचा टॉपिक सब टॉपिक बघूया न्यायालयीन सक्रियता किंवा त्यालाच ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम म्हणतात मग न्यायालयाची जी काही अधिकाराची व्याप्ती आहे ती कुठंपर्यंत आहे आणि सध्या परिस्थिती काय आहे त्याची आपण बघतो की काही काही वेळेस सुप्रीम कोर्ट किंवा जे काही न्यायालय आहे ते ज्या बाबीमध्ये त्यांचा हस्तक्षेप नसतो त्यामध्ये सुद्धा ते देतात मग त्यामुळे काय होतं ते क्रिटिसिजम म्हणजे वादाच्या भोवऱ्यात अडकतात तर आपण बघूया की हे कुठल्या कुठल्या न्यायालयीन सक्रियतेमध्ये आपण आपल्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट असतील किंवा एक आपण एक जनरल आयडिया घेऊया की हे काय आहे तर मग बघा न्यायालयाच्या अधिकारांची व्याप्ती अधिक वाढलेली दिसते आणि हे खरं आहे मग बघा न्यायालय एक पाऊल पुढे जाऊन नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करण्याची जबाबदारी उचलताना दिसत आहेत तसेच शासकीय धोरणाची चिकित्सा करताना सुद्धा आपण बघतो की गव्हर्नमेंटने हा जो निर्णय आहे तो चांगला घेतला नाही किंवा तो निर्णय जो आहे तो राबवण्यात असमर्थ ठरलेला आहे किंवा अजून काही गोष्टी मग ह्या सगळ्या धोरणांची चिकित्सा इथं सुप्रीम कोर्टमार्फत करण्यात येत आहे किंवा न्यायालय तांत्रिक बाबीच्या अडसर बाजूला करून पुढे जाताना दिसत आहे ज्यामध्ये न्यायालयात कोण दाग मागू शकतो याबाबतीत न्यायालयांची व्याप्ती सुद्धा वाढलेली आहे आणि कायद्याच्या सर्वसामान्य प्रक्रियेमध्ये जिच्यावर अन्याय झालेला आहे अशी व्यक्ती स्वतः न्यायालयाकडे धाव घेत असते मग दुसऱ्या शब्दात जर सांगायचं झालं जर त्या व्यक्तींना हक्कांना म्हणजे ज्या व्यक्तीच्या हक्कांना इथं बाधा आलेली आहे किंवा जी व्यक्ती स्वतः किंवा व्यक्तीशः तिथं विवादांमध्ये सापडलेली आहे अशीच व्यक्ती न्यायालयात दाद मागते किंवा त्या व्यक्तीचे आपण म्हणू शकतो की जे काही संबंधित आहे ते तिथं जाऊ शकतात मग आता आपण पुढे बघूया की मात्र अलीकडे जे काही न्यायालयाचा सध्याच्या काळामध्ये काय झालेलं आहे की न्यायालयाच्या परवानगीनुसार जिच्यावर अन्याय झाला आहे अशीच व्यक्ती नव्हे तर इतर कोणतीही व्यक्ती अन्याय झालेल्या व्यक्तीच्या वतीने तिकडे न्यायालयामध्ये जाऊ शकते त्याची बाजू तिकडे मांडू शकते आणि आपण बघू शकतो की अशा याच्यामधून बरेचशा म्हणजे जी काही व्याप्ती वाढलेली आहे न्यायालयाची ॲक्टिव्हिजम ज्याला सक्रियता असं म्हणतात ही आता आपण बघू शकतो की पूर्वी फक्त ती व्यक्तीच जाऊ शकायची पण आता एक पुढे जाऊन पुढचं पाऊल बघून विचार करू शकतो आपण की त्या व्यक्तीचे कोणी आप्त किंवा संबंधित किंवा त्या व्यक्तीच्या वतीने कोणीही तिकडे न्यायालयाकडे जाऊ शकते ही ॲक्टिव्हिजम आहे सक्रियता आहे मग बघा प्रशासकीय निर्णय किंवा धोरणांच्या अंमलबजावणीच्या बाबतीतही न्यायालय काळजीपूर्वक तिथे तपासणी करताना दिसतं तसेच कोणते धोरण जास्त योग्य आहे त्याबाबतही न्यायालय सूचना करताना दिसतं उदाहरणार्थ पर्यावरणाच्या बाबतीत याला न्यायालयीन सक्रियता असे म्हणता येईल म्हणजे आपण बघू शकतो की पर्यावरणाच्या बाबतीत वेळोवेळी जसं दिल्लीमधील जे काही पोल्युशन वगैरे आहे किंवा बाकीच्या आजूबाजूच्या एरियातील काही गोष्टी आहेत तर मग अशामध्ये आपण बघू शकतो की सुप्रीम कोर्ट सांगते की हे असं ते तसं किंवा अजून काही गोष्टी आहेत त्याचे आपण वेळोवेळी न्यूजमध्ये ऐकू शकतो किंवा ऐकत असतो की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इकडे बघायला मिळतात ज्याला आपण न्यायालयीन सक्रियता म्हणतो जी आज आजच्या काळामध्ये तिथं वाढलेली आहे त्यानंतर बघूया न्यायालयीन सक्रियतेचाच एक भाग जनहित याचिका ज्याला पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन किंवा पी आय एल असं म्हणतात मग या एलची जी सुरुवात आहे ती यू एस एमध्ये झालेली आहे यावरही प्रश्न येऊन गेलेला आहे आणि आपल्या देशामध्ये सुद्धा या पी आय एलची सुरुवात काही महत्वाच्या अशा न्यायमूर्तीनं केलेली आहे त्या आपण बघूया की हे पी आय एल असतं काय मग बघा न्यायालयीन सक्रियता ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये कैदेतील गुन्हेगारांच्या हक्काबाबतचे दावे विचारासाठी स्वीकारले आणि साधारणत इथूनच ती काय आहे तर वापरात आहे म्हणजे एकोणीसशे एकोणऐंशी पासूनच ती वापरात आली आपल्या देशात मग बघा पी आय एल ही जी संकल्पना आहे ही न्यायमूर्ती व्ही आर कृष्णा अय्यर यांनी विकसित केली आणि न्यायमूर्ती वाय व्ही चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पी एन भगवती म्हणजे जस्टिस पी एन भगवती ज्यांची आत्ता परवा डेथ झालेली आहे ज्यांना आपण पी आय एलचे एक उद्गाते असं म्हणू शकतो तर हे हे दोघं आणि व्ही आर कृष्णा अय्यर यांनी विकसित केलेली आहे जी एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये झाली आणि ह्याचा जो खटला खटला आहे तो तुम्ही बघू शकता एस पी गुप्ता विरुद्ध युनियन ऑफ इंडिया तर ह्यामध्ये तुम्हाला पी आय एलचं एक महत्त्वाचं म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो की इथूनच हे याचिका दाखल करून घे हे समोर आलेलं आहे ही एक धा खटला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे एस पी गुप्ता विरुद्ध युनियन ऑफ इंडिया आणि शक्यतो ह्या तीनही जे काही न्यायमूर्ती आहे या न्यायमूर्तीची नावे सुद्धा लक्षात ठेवा आणि एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये जो खटला झाला होता हा खटलाही लक्षात ठेवा मग बघूया आपण आता की आता ज्या ह्या ज्या काही याचिका इथं दाखल करून घेत असत मग आपण बघू शकतो की परंतु आता न्यायालयाने वर्तमानपत्रातील बातमीच्या आधारेही दावे दाखल करू लागलेली आहे किंवा टपालाद्वारेही दावे दाखल करू लागलेली आहे म्हणजे अतिशय महत्वाच्या बाबी आहेत जे याचिका किंवा दावे आपण ज्याला म्हणतो त्या अशा प्रकारे इथं दावा दाखल केला जातो ज्याला पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन ज्याची सुरुवात युनायटेड स्टेट्स ऑफ इंडियामध्ये झालेली आहे सॉरी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये झालेली आहे आणि आपल्या देशामध्ये इथं पी एन भगवती आणि वाय व्ही चंद्रचूड यांनी सुरू केलेली आहे न्यायमूर्ती व्ही आर कृष्णस्वामी सॉरी कृष्ण आय्यर यांनी विकसित केलेली आहे तर मग आपण हे लक्षात ठेवूया की जनहित याचिकेची सुरुवात कुठून आणि कशी झाली मग बघूया आपण की न्यायालयीन सक्रियतेचाच तो एक भाग आहे आणि न्यायालयीन सक्रियतेचा वापर कोणत्या कोणत्या बाबीत केला गेला मग बघा तुरुंगातील अमानवीय वागणुकीविरुद्ध संरक्षण दिले त्यानंतर गजाड असलेल्या व्यक्तींना निवडणूक लढविण्यास प्रतिबंध केले त्यानंतर सार्वजनिक जीवनातील अनेक घोटाळे आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढली व दोषींना शिक्षा केली उदाहरणार्थ ज्याला हवाला कांड म्हणतात किंवा युरिया घोटाळा त्यानंतर आयुर्वेदिक औषधांचा घोटाळा त्यानंतर सरकारी सदनिका व पेट्रोल पंपांचे बेकायदेशीर जे काही वाटप झालं होतं हे इथं निघालेले आहेत पी आय एल पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनद्वारे आणि त्यानंतर कामकरी स्त्रियावरील अत्याचार त्यांना नुकसान भरपाई आणि त्यांचं पुनर्वसन याविषयी मार्गदर्शक तत्वे हे बघू शकता तुम्ही जसं विशाखा गाईडलाईन वगैरे आहे त्यानंतर परिसंस्था इकोसिस्टीम आणि पर्यावरणाचं संरक्षण आणि सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानावर बंदी हे तुम्हाला न्यायालयीन सक्रियतेच्या काही बाबी आहेत ज्या आपल्याला वारंवार पुढे येतात वारंवार आपण आपल्या डेली न्यूजमध्ये त्याचा अभ्यास पण करतो मग पुढे बघूया आपण बघा अजून काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्यामध्ये समान नागरिक कायद्या युनिफॉर्म सिव्हिल कोड याचं जे असे आर्टिकल असेल ते आर्टिकल 44 फोर आहे हेही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर प्रदूषण नियंत्रण ताजमहलसारख्या ऐतिहासिक वास्तूंचं संरक्षण मोठ्या शहरांची स्वच्छता आणि आरोग्य अत्याचार पीडितांना नुकसान भरपाई अशा अनेक ज्या काही सार्वजनिक हिताच्या बाबी आहेत याच्याशी संबंधित खटले सर्वोच्च न्यायालयानं न्यायालयीन सक्रियतेखाली तिकडे स्वीकारलेले सुद्धा आहेत आणि त्यांचे निवाडे सुद्धा दिलेले आहेत म्हणजे ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम ही एक महत्त्वाची बाब आहे न्यायालयीन सक्रियता अतिशय महत्त्वाची बाब आहे जी न्यायालयीन सक्रियतेने राजकीय व्यवस्थेवर एक व्यापक परिणाम केलेला आहे आणि ह्या गोष्टी आपण इथं लक्षात ठेवू शकतो ज्यामुळं एक आपण आपल्या ज्या काही गोष्टी किंवा आपल्या विरुद्ध किंवा समाजाच्या विरुद्ध किंवा पर्यावरणाच्या विरुद्ध काही गोष्टी जर झाल्या तर अर्थातच तुम्ही न्यायालयीन सक्रियता म्हणजेच पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनच्या अंतर्गत तुम्ही तिथं सुप्रीम कोर्टामध्ये किंवा कोर्टामध्ये धाव घेऊ शकता मग बघा न्यायालयीन सक्रियता ही संकल्पना टीकेपासून मुक्त नाही आहे ह्याच्यावरही बऱ्याच वेळा क्रिटिसाईज होतं की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमध्येही याबा याबाबत मतभेद आहेत अशी टीका केली जाते की न्यायालयाचा हस्तक्षेप वाढलेला आहे आणि न्यायालयाच्या कामांचा भारही वाढलेला आहे म्हणजे न्यायालय नको तिथं हस्तक्षेप करत आहे असं सुद्धा इथं क्रिटिसाईज केलं जातं अशी सुद्धा टीका न्यायालयावर केली जाते जी अतिशय वाईट बाब आहे किंवा वाईट किंवा दुर्दैवाची गोष्ट म्हणू शकतो आपण कारण कोर्ट आहे तर सगळ्यांनाच कोर्टापासून किंवा आपल्यावर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाच्या विरोधात जाता येतं आणि आपल्याला न्याय मिळवता येतो मग हे सगळं तुम्ही न्यायालयीन सक्रियतेमध्ये अर्थातच त्यानंतर आपण जी काही जनहित याचिका बघितलेली आहे त्यामध्ये अभ्यासू शकतो उच्च न्यायालयाच्या टॉपिकला ज्याला हायकोर्ट किंवा उच्च न्यायालय म्हणतो आपण यापूर्वी आपण जसं बघितलं की सुप्रीम कोर्ट त्यानंतर सुप्रीम कोर्टाचे जे काही सरन्यायाधीश असतात त्यांची नियुक्ती कोण करतं त्यांना पदच्युत कसं केलं जातं त्यांची बडतर्फी कशी होते किंवा अर्थातच त्यांचे जे काही अधिकार क्षेत्र आहेत तर त्यांचा आपण अभ्यास केलेला आहे तसाच आपण उच्च न्यायालयाचा सुद्धा अभ्यास करूया मग बघा उच्च न्यायालय हे सुप्रीम कोर्टच्या खालची हेरारची आहे किंवा जे ट्री आहे आपलं सुप्रीम कोर्ट त्यानंतर हाय कोर्ट त्यानंतर डिस्ट्रिक्ट कोर्ट त्यानंतर अजून बरचसा काही दिवाणी फौजदारी ह्या सगळ्यांचा अभ्यास आपण करत आहोत तर ह्यातील पहिल्या एक मोठी जी फांदी आहे तिचा आपण अभ्यास केलेला आहे आता येथे दुय्यम फांदी म्हणजेच अर्थातच हायकोर्टचा अभ्यास करूया आपण तर हायकोर्ट म्हणजेच घटक राज्याचं न्यायमंडळ हे उच्च न्यायालय व त्याची दुय्यम न्यायालय यांनी बनलेलं असतं म्हणजे आता जो अभ्यास करणार आहोत आपण साधारणतः हायकोर्ट त्यानंतर डिस्ट्रिक्ट कोर्ट दिवाणी फौजदारी जे काय असतील ह्या ह्या मॉड्यूलचा आपण अभ्यास करणार आहोत आणि बघा प्रत्येक राज्यात एक उच्च न्यायालय असतं ज्याला कलम दोनशे चौदा आहे तरीही आपण इथं बघू शकतो की प्रत्येक न्यायालयात उच्च न्यायालय नाही आहे आपल्या देशामध्ये एकूण तर चोवीस न्यायालय उच्च न्यायालय आहेत आणि राज्यांचा जर विचार केला तर एकोणतीस राज्य आणि सात केंद्रशासित प्रदेश म्हणजे न्यायालयांची संख्या कमीच आहे मग बघा अशी तरतूद का आहे तर कलम दोनशे चौदा अंतर्गत प्रत्येक उच्च म्हणजे राज्यामध्ये एक उच्च न्यायालय असते पण तरीही संसद दोन किंवा अधिक राज्यांसाठी किंवा दोन किंवा अधिक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशासाठी एकच उच्च न्यायालय प्रस्थापित करू शकतं त्याचा कलम आहे दोनशे एकतीस उपकलम आहे एक म्हणजे एकापेक्षा जास्त राज्यांसाठी किंवा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशासाठी एकच उच्च न्यायालय तिथं काम करू शकतं किंवा एकच उच्च न्यायालय तिथं प्रस्थापित असू शकतं मग आपण बघूया की सध्या भारतात जे आहे ते एकूण चोवीस उच्च न्यायालय आहेत आणि काही राज्यांमध्ये एका राज्यासाठी एकच उच्च न्यायालय आहे ज्यामध्ये बघू शकतो आपण की गुजरातचं उच्च न्यायालय त्यानंतर कर्नाटकाचं उच्च न्यायालय आंध्र प्रदेशचं उच्च न्यायालय ही अशी काही राज्य आहेत त्यांना फक्त एकच उच्च न्यायालय किंवा ते फक्त त्यांच्या एक राज्यासाठीच एका राज्यासाठीच ते उच्च न्यायालय तिथं काम करतं पण अशीही काही राज्य आहेत ज्यामध्ये आपण बघू शकतो की राज्यामागे एक उच्च न्यायालय आणि त्यांची खंडपीठ आहेत मग आपण बघू शकतो आता की राजस्थानचं जे उच्च न्यायालय आहे ते जोधपूरमध्ये आहे आणि त्याचं जे खंडपीठ आहे ते जयपूरमध्ये आहे म्हणजे काही राज्यांना इथं आपण बघू शकतो की आ, एक जोधपूरमध्ये उच्च न्यायालय आणि त्यांचं खंडपीठ ते दुसऱ्या सिटीमध्ये आता आपण आपल्या राज्याचं सुद्धा बघूया की काही राज्यांना सामायिक उच्च न्यायालय ज्यामध्ये चंदीगडचं जे उच्च न्यायालय आहे हे पंजाब हरियाणा आणि चंदीगड हा केंद्रशासित प्रदेश आहे ह्यांच्यामध्ये सामायिक उच्च न्यायालय म्हणून हे चंदीगडचं उच्च न्यायालय काय करतं काम बघतं तसंच अशीही ता काही राज्य आहेत ज्यांना सामायिक उच्च न्यायालय तर आहे शिवाय त्यांची खंडपीठे आहेत मग ह्यामध्ये समावेश होतो आपल्या राज्याचा तर बघा महाराष्ट्रातील आता उच्च न्यायालय हे महाराष्ट्र त्यानंतर दादरा नगर हवेली गोवा दीव दमन ह्यांचं सामायिक उच्च न्यायालय असून त्यांची खंडपीठं कुठं कुठं आहेत बघा महाराष्ट्र उच्च न्यायालयाची किंवा मुंबई उच्च न्यायालयाची नागपूर औरंगाबाद आणि पणजी अर्थातच गोवा म्हणजे महाराष्ट्राचं जे काही उच्च न्यायालय आहे बॉम्बे हायकोर्ट ज्याला म्हटलं जातं त्यामध्ये तुम्ही इथं बघू शकता की एवढा सामायिक म्हणजेच दादरा नगर हवेली महाराष्ट्र त्यानंतर गोवा दीव दमन ह्यामध्ये तर हे न्यायालय उच्च सामायिक आहेच पण ह्यांची खंडपीठ पण तीन ठिकाणी आहेत ज्यामध्ये प्रश्न विचारला जातो की बॉम्बे हायकोर्टची खंडपीठ कुठं कुठं तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे नागपूर त्यानंतर औरंगाबाद आणि त्यानंतर पणजी ही काही खंडपीठ म्हणजे ही तीन खंडपीठ उच्च न्यायालयाची आहेत आपण लक्षात ठेवायची आहेत मग बघा गुवाहाटी उच्च न्यायालय जे आहे हे आसाम त्यानंतर मणिपूर नागालँड त्रिपुरा मेघालय आणि अरुणाचल प्रदेश यांचं एक सामायिक कॉमन उच्च न्यायालय आहे आणि त्यांची खंड खंडपीठं पण आहेत बघा मग त्यांची खंडपीठं कुठं कुटा कुठं आहेत तर इम्फाळ त्यानंतर अगरताळा आणि शिलाँग ही गुवाहाटी उच्च न्यायालयाची खंडपीठं आहेत जी, जी आपल्याला लक्षात ठेवायची आहेत प्रश्न इथूनही कधी कधी येऊ हो शकतो कारण तुम्हाला माहीत आहे नॉर्थ ईस्ट रिजन आहे हा उत्तर पूर्वी भारत आहे आणि उत्तर पूर्वी भारतावर आपल्याला नेहमीच प्रश्न इथं बघायला मिळतात तर मग आता आपण बघूया या उच्च न्यायालयापैकी मुंबई कलकत्ता आणि मद्रास ही जी न्यायालय आहेत उच्च न्यायालय ही सर्वात जुनी आहेत आणि ह्यांची जी स्थापना होती ती ब्रिटिश काळामध्येच झालेली आहे जसं आपण बघू शकतो अठराशे बासष्टचा जो काउन्सिल ॲक्ट होता तर ह्या काउन्सिल ॲक्टने ह्यांची काय झालेली आहे रचना झालेली आहे तर आपण इथं साधारणतः उच्च न्यायालयाचा अभ्यास केला आता बघूया की उच्च न्यायालय जे आहेत या उच्च न्यायालयांची रचना कशी असते मग कंपोजिशन ऑफ त्याला लॉ असं म्हटलं जातं तर बघू आपण की प्रत्येक उच्च न्यायालयात एक मुख्य न्यायाधीश आणि इतर न्यायाधीश असतात याचा कलम जे आहे हे कलम दोनशे सोळा आहे आणि घटनेने उच्च न्यायालयासाठी न्यायाधीशांच्या संख्येची कुठलीही मर्यादेची अशी मर्यादा तिथं सांगितलेली नाहीये म्हणजे उच्च न्यायालयासाठी आणि आपल्याला माहितच आहे की जसं सुप्रीम कोर्टमध्ये जे काही न्याय न्यायाधीश वगैरे असतात ह्यांच्या संख्या जी असते ती वारंवार वाढवण्याचा अधिकार कुणाला आहे तर संसदेला आहे हा प्रश्न सुद्धा येऊन गेलेला आहे परंतु इथं घटनेने उच्च न्यायालयासाठी न्यायाधीशांच्या संख्येची कुठलीही अशी मर्यादा तिथं सांगितलेली नाहीये हे आपण लक्षात ठेवू शकतो म्हणजे कधीकधी जर स्टेटमेंटमध्ये प्रश्न आला तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की अशी कुठलीच मर्यादा कॉन्स्टिट्युशनली किंवा विधानाने तिथं घालून नाही नाहीये न्यायाधीशांच्या संख्येबाबत मग आता पुढे बघू आपण की न्यायाधीशांच्या नेमणुका आता अपॉइंटमेंट ऑफ जजेस मग कशी केली जाते आपण साधारणतः जर सुप्रीम कोर्टचे जे काही सरन्यायाधीश असतात किंवा चीफ जस्टिस ऑफ इंडिया चीजी जे असतात ह्यांची जी नियुक्ती असते ही राष्ट्रपतींमार्फत केली जाते पण अर्थातच जे काही केंद्रीय मंडळ असतं त्यांच्या तिथून सल्ल्यानेच केलेली असते परंतु आता आपण बघूया की उच्च न्यायालयाची पण नेमणूक किंवा उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात त्यांच्या नेमणुका कोण करतं मग बघा उच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीशांची जी नेमणूक असते ही सुद्धा राष्ट्रपतीद्वारेच केली जाते आपल्याला इथं लक्षात आलं पाहिजे की उच्च न्यायालय असू द्यात किंवा सर्वोच्च न्यायालय असू द्यात याचे जे मुख्य न्यायाधीश असतात त्यांची नेमणूक राष्ट्रपतीद्वारेच केली जाते आणि ह्याचं कलम आहे कलम दोनशे एकवीस म्हणजे कलमही लक्षात ठेवायचे आणि नेमणूक कोणाद्वारे होते हेही आपल्याला लक्षात घ्यायचं आहे मग बघा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती म्हणजे भारताच्या सरन्यायाधीश म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांच्या आणि संबंधित राज्याच्या राज्यपालाचा सल्ला घेऊन करत असतात ह्यामध्ये राज्यपालांचा सल्ला सुद्धा इम्पॉर्टंट आहे पण बघा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाव्यतिरिक्त इतर न्यायाधीशांच्या नेमणुकीबाबत राष्ट्रपती संबंधित न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांचा सल्ला घेऊ शकतात आणि हा सल्ला आपण मागच्याही याच्यात बघितलेलं आहे की ज्यावेळेस ते घेतात तर इथं सगळ्या सल्ल्यानिशीच तिथं काम असतं कारण राष्ट्रपती हे नाम मात्र आहेत हे आपण आपण राष्ट्रपती चॅप्टरमध्ये किंवा लेक्चरमध्ये बघितलेलंच ले आहे मग अशा प्रकारे होते न्यायाधीशांची नेमणूक अपॉइंटमेंट ऑफ जजेस कुठल्या तर हायकोर्टाच्या किंवा उच्च न्यायालयाच्या त्यानंतर बघूया आता फॉर एक्झाम्पल काही वेळा इथं हे नसतील किंवा अतिरिक्त किंवा प्रभारी न्यायाधीश जर तिथं नेमायचे असतील तर मग तिथं कशी प्रोसेस आहे हेही बघू जेव्हा आपण सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत सुद्धा बघितली होती म्हणजे आपण अतिरिक्त आणि प्रभारी न्यायाधीशांची जी काही अपॉइंटमेंट असते त्याबद्दल बघूया जेव्हा मुख्य न्यायाधीशांचं पद रिक्त असतं किंवा ते गैरहजर असतात किंवा कोणत्याही कारणामुळे ते त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करू शकत नसतील तर अशा वेळी त्यांच्या जागी इतर न्यायाधीशांपैकी कोणाचीही उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून तिथे नेमणूक करण्याचा जो हक्क आहे किंवा अधिकार आहे तो राष्ट्रपतींना असतो आणि त्याचं कलम आहे कलम दोनशे तेवीस तसं आपण सुप्रीम कोर्टाच्या बाबतीतही बघितलं होतं तसंच आपण इथं हाय कोर्टाच्या बाबतीतही अतिरिक्त किंवा प्रभारी न्यायाधीश इथं अपॉइंट करू शकतात पण कोण करतं तर हे राष्ट्रपती करतात हे आपण लक्षात घ्यायचंय मग त्याला कारणं आहेत बघा इथं कोणती कोणती कारण आपण अभ्यासलेली आप आहेत त्यांचं पदरिक्त असेल तर त्यांची डेथ झाली असेल तर किंवा त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला असेल किंवा ते गैरहजर असतील किंवा कोणत्याही कारणामुळे ते त्यांची जे रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती पार पाडू शकत नसतील तर राष्ट्रपती इथं काय करतात तर एक प्रभारी न्यायाधीश किंवा अतिरिक्त न्यायाधीश म्हणून तिथे त्यांची नेमणूक करतात असा अधिकार राष्ट्रपतींना आहे आता बघूया की जे ओ, महत्वाचे पात्रता काय आहे यांची तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नेमली जाणारी व्यक्ती ही पहिल्यांदा भारताची नागरिक असावीच लागते किंवा असलीच पाहिजे आणि दुसरी महत्वाची अट आहे इथं किंवा पात्रता आहे भारताच्या प्रादेशिक सीमेअंतर्गत असणाऱ्या कोणत्याही न्यायालयात न्यायिक पदावर काम करण्याचा किमान दहा वर्षाचा अनुभव असणारी किंवा उच्च न्यायालयात किमान दहा वर्ष वकिली केलेली असलेली असायला पाहिजे आणि ह्याचं कलम आहे दोनशे सतरा एक आणि दोनशे सतरा उपकलम आहे दोन तर म्हणजे भारताची नागरिक त्यानंतर भारताच्या प्रादेशिक सीमेअंतर्गत असणाऱ्या कोणत्याही न्यायालयात तिनं न्यायिक पदावर काम करण्याचा दहा वर्षाचा अनुभव किंवा उच्च न्यायालयात किंवा दहा वर्ष वकिली केलेली पाहिजे अशी पात्रता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी जी कोणी व्यक्ती नेमली जाणार आहे तिच्या संदर्भात असणं महत्त्वाचं आहे इम्पॉर्टंट आहे हे आपण लक्षात घेऊया त्यानंतर बघा जसा आपण सुप्रीम कोर्टचा म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या अधिक न्यायाधीशांचा कार्यकाळ बघितला होता किंवा त्यांची बडतर्फी बघितली होती तशीच इथं आपण ह्यांचीसुद्धा बडतर्फी आणि कार्यकाल बघूया मग आता इथं बघताना बघू की त्यांचं उच्च न्यायालयाचे जे निवृत्तीचं वय आहे ते बासष्ट वर्ष आहे यावरही बऱ्याचशा एक्झाम्समध्ये प्रश्न येऊन गेलेला आहे की जे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात त्यांच्या निवृत्तीचं वय काय असतं तर आपल्याला माहीत असलं पाहिजे बासष्ट वर्ष असतं आणि न्यायाधीश आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे देऊ शकतात मग ते उच्च न्यायालयाच्या असू द्यात किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या असू द्यात कारण राष्ट्रपतीच नेमणूक करतात आणि राजीनामा सुद्धा तिथं राष्ट्रपतींकडेच दिला जातो मग सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांप्रमाणेच त्यात त्याच पद्धती व त्याच धर्तीवर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनाही राष्ट्रपती पदच्युत करू शकतात आणि भारताच्या सरन्यायाधीशांचा सल्ला घेऊन सर जे राष्ट्रपती असतात हे राष्ट्रपती उच्च न्यायालयाच्या एखाद्या न्यायाधीशाची दुसऱ्या न्यायालयात बदली सुद्धा करू शकतात ही सुद्धा बाब किंवा हा सुद्धा अधिकार तिथे राष्ट्रपतींना हे आपण बघू शकतो त्यानंतर बघा उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्र बघू आपण आता जसं आपण बघितलं की सर्वोच्च न्यायालयाचे काय काय अधिकार क्षेत्र आहेत तसे सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र आपण बघितलं की ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन किंवा त्यानंतर जे काय अपिलेट ज्युरिस्डिक्शन आहे किंवा रिट संबंधी आहे तसेच उच्च न्यायालयाचे सुद्धा अधिकार आपल्याला इथं बघायला मिळतात अधिकार क्षेत्र बघायला मिळतात तर उच्च न्यायालयाचं जे अधिकार क्षेत्र आहे हे राज्या राज्यगणित बदलत जातं कारण त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये घटक राज्याच्या कायदेमंडळाद्वारे तिथं बदल केला जाऊ शकतो आणि उच्च न्यायालयाचं अधिकार क्षेत्र त्या विशिष्ट घटक राज्याच्या कार्यकक्षेतच चालतं त्याच्या बाहेर नाही चालत फॉर एक्झाम्पल जर आता महाराष्ट्राचं उच्च न्यायालय आहे तर महाराष्ट्राच्या संदर्भात एखादा निर्णय असेल तर ती फक्त गोष्ट महाराष्ट्राच्या सीमांपुरतीच तिथं ता मर्यादित असते हेही आपल्याला लक्षात घ्यायचं आहे मग बघू आपण की उच्च न्यायालयाचं अधिकार क्षेत्र कसं स्पष्ट करता येईल तर उच्च न्यायालयाचं अधिकार क्षेत्र स्पष्ट करण्यासाठी इथं पाच महत्वाचे अधिकार क्षेत्र आहेत उच्च न्यायालयाची हायकोर्टची त्यामध्ये येतं पहिलं प्रारंभिक अधिकार क्षेत्र ज्यामध्ये सुप्रीम कोर्टसारखंच आहे हे त्यानंतर हे येतं दुसरं प्रादेशिक अधिकार क्षेत्र तिसरं येतं पुनर्निर्णयात्मक अधिकार क्षेत्र ज्याला ॲपिलेट ज्युरिस्डिक्शन म्हटलं जातं त्यानंतर चौथं आहे अभिलेख न्यायालय आणि पाचवं आहे पर्यवेक्षणाचा अधिकार तर ह्या पाच अधिकार क्षेत्राचा अभ्यास आपण उच्च न्यायालयाच्या बाबतीमध्ये करूया तर त्यातील पहिलं असेल आता प्रारंभिक अधिकार क्षेत्र तर मग बघा ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन ज्याला म्हटलं जातं जसं बघा भारतीय घटनेनं ना, सगळ्याच नागरिकांना मूलभूत हक्क दिलेले आहेत मूलभूत अधिकार दिलेले आहेत मग हे हक्क जे आहेत हे आपल्या घटनेच्या म्हणजे संविधानाच्या तिसऱ्या भागात आहेत ज्यामध्ये भाषण स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्यानंतर धर्म स्वातंत्र्य त्यानंतर व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य इत्यादी सगळ्या गोष्टींचा समावेश आहे मग जर कोणत्याही घटकाकडून किंवा शासनाकडून समाजातील नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं तिथं जर उल्लंघन होत असेल तर कोणताही भारतीय नागरिक थेट उच्च न्यायालयात जाऊन न्याय मिळवू शकतो याच्यासाठी कलम आहे भारतीय घटनेच्या कलम दोनशे सव्वीसनुसार हे झालं कलम उच्च न्यायालयाच्या बाबतीत आणि जर सुप्रीम कोर्टात जायचं असेल तर कलम आहे बत्तीस ज्यामध्ये थेट तुम्ही जे आपले हक्क जर असतील जर डावलले गेलेले असतील तर तुम्ही सरळ सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेऊ शकता त्याचं कलम आहे बत्तीस यालाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजेच कलम बत्तीसलाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा आत्मा असं म्हटलेलं आहे किंवा त्यालाच कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज असं सुद्धा म्हटलं जातं मग बघा उच्च न्यायालयाला मूलभूत हक्कांचा रक्षण करता असं सुद्धा म्हटलं जातं आणि ते ह्या कलमानुसार आपल्याला कलमही लक्षात ठेवायचे कारण बऱ्याचशा एक्झाम्समध्ये आपल्याला कलम सुद्धा विचारले जातात त्यानंतर बघूया आता बघा कम्पॅरिटिव्ह जर विचार केला आपण तर सुप्रीम कोर्टामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी इथं प्रारंभिक क्षेत्रामध्ये यायच्या तर, तर केंद्र राज्यवाद किंवा केंद्र आणि एकापेक्षा दोन राज्यांचा वाद किंवा आपण असं बघू शकतो की जे हक्क आहेत त्यासंबंधीचा वाद एक राज्य आणि दुसऱ्या दोन तीन राज्यांचा वाद ह्या सगळ्या गोष्टी इथं सुप्रीम कोर्टाच्या संदर्भात यायच्या पण इथं जर विचार केला आपण की उच्च न्यायालयाच्या बाबतीत विचार केला तर फक्त इथं हीच गोष्ट येईल कारण कुठलंही हायकोर्ट हे राज्या राज्यातील विवाद तिथं सॉल्व्ह करू शकणार नाही त्यासाठी सुप्रीम कोर्टच तिथं काय करेल एक पंच म्हणून भूमिका निभावेल किंवा एक पंच म्हणून तिथं त्याबद्दलचा न्याय निवाडा देईल तर हे होतं प्रारंभिक क्षेत्र प्रारंभिक क्षेत्रामध्ये पुढे आपण बघूया की मूलभूत हक्कांची जी अंमलबजावणी आहे या मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीत उच्च न्यायालय बंद प्रतिक्षीकरण त्यानंतर परमादेश प्रतिषेध उत्प्रेषण आणि अधिकार प्रच्छा असे जे रिट्स आहेत किंवा आदेश आहेत ते बजावतं आणि अनेक वेळा ज्या घटनेतील तरतुदींचा अर्थ लावण्यावरून मतभेद होणे होतात या संदर्भात दुय्यम न्यायालयाला वगळून भारताचे नागरिक थेट उच्च न्यायालयात जाऊ शकतात ते आपण बघू शकतो त्यानंतर आता बघूया पुढचं क्षेत्र त्याला प्रादेशिक अधिकार क्षेत्र किंवा टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन असं म्हटलं जातं तर टेरिटोरियल बद्दल आपण बघू की जे भारताची न्यायव्यवस्था आहे भारतात न्यायव्यवस्थेच्या शिखरस्थानी सगळ्यांनाच माहिती आहे सुप्रीम कोर्ट आहे आणि घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशासाठी आपल्याला इथं हायकोर्ट्स बघायला मिळतात मग ज्या वेळेस न्यायालयाची म्हणजे केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालयाची व्यवस्था केलेली आहे ज्यामध्ये काही घटक राज्यांना स्वतंत्र उच्च न्यायालय असते तर काही वेळा दोन किंवा दोनपेक्षा जास्त घटक राज्यांना मिळून एकच उच्च न्यायालय असतं जे आपण सुरुवातीला बघितलेलंच आहे डिस्कशनमध्ये मग हे आपण लक्षात घेऊ शकतो पण बघा संसदेला उच्च न्यायालयाची प्रादेशिक व्याप्ती ठरविण्याचा अधिकार आहे प्रश्न जर असा आला की न्या उच्च न्यायालयाची प्रादेशिक व्याप्ती ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे तर अर्थातच आपल्या देशाच्या संसदेला आपल्या देशाच्या पार्लमेंटला आहे उच्च न्यायालयाची प्रादेशिक व्याप्ती ठरवण्याचा अधिकार तर हे प्रादेशिक अधिकार क्षेत्रामध्ये येतं जे दुसरं अधिकार क्षेत्र आहे उच्च न्यायालयाचं त्यानंतर आता पुढे बघूया तिसरं अधिकार क्षेत्र आहे पुनर्निर्णयात्मक अधिकार क्षेत्र ज्याला अपिलेट ज्युरिस्डिक्शन किंवा अपील करण्याचं एक ठिकाण असं सुद्धा म्हटलं जातं मग आपण बघूया की कशा संदर्भात किंवा कशाच्या विरोधात तुम्ही इथं अपील उच्च न्यायालयामध्ये करू शकता मग बघा उच्च न्यायालय हे दिवाणी आणि फौजदारी दाव्यासंबंधी अपील करण्याचं राज्यातील एक वरिष्ठ न्यायालय आहे आणि जिल्हा न्यायालय त्यानंतर सत्र न्यायालय यांनी दिलेल्या निर्णयाविरोधातील अपिलांची सुनावणी उच्च न्यायालयात अर्थातच हायकोर्टमध्ये होऊ शकते फॉर एक्झाम्पल जर एखादा खटला दिवाणी आहे किंवा फौजदारी आहे आणि दिवाणी किंवा फौजदारी याच्यामध्ये जर व्यवस्थितरित्या त्या व्यक्तीला किंवा त्या पर्सनला तिथं जर न्याय नाही मिळाला तर ती व्यक्ती इथं हायकोर्टामध्ये धाव घेऊ शकते हायकोर्टामध्ये तिथं जाऊ शकते जेणेकरून तिच्या व्यक्त जो काही अन्याय झाला असेल तर तो, तो अन्याय दूर होतो आणि अर्थातच निःपक्षपातीपणाने तिथं तिला न्याय मिळू शकतो मग बघा जर गरज भासली तर राज्यघटनेच्या अर्थासंबंधी कनिष्ठ न्यायालयातील काही खटले उच्च न्यायालयातही वर्ग करता येतात म्हणजे अशा परिस्थितीत असल्या खटल्यांची जी सुनावणी असते ती फक्त उच्च न्यायालयातच होते आणि तिथं निर्णय दिला जातो ही सुद्धा बाब आहे ज्याला तुम्ही पुनर्निर्णयात्मक अधिकार क्षेत्र पुन्हा निर्णय देण्यासाठी इथं हायकोर्ट एक महत्वाची एक संधी देते त्या व्यक्तीला की इथं कुठं म्हणजे फौजदारी दाव्यासंबंधी किंवा दिवाणी दाव्यासंबंधी फॉर एक्झाम्पल काही जर वाटलं त्या व्यक्तीला की माझ्यासोबत न्याय झालेला नाहीये तर ती व्यक्ती हायकोर्टमध्ये जाऊ शकते जे की पुनर्निर्णयात्मक अधिकार क्षेत्र मध्ये येतं उच्च न्यायालयाच्या ते हे होतं तिसरं महत्वाचं त्यानंतर चौथं जे अधिकार क्षेत्र आहे ते आहे अभिलेख न्यायालय ज्याला कोर्ट ऑफ रेकॉर्ड म्हणतात Record, कोर्ट ऑफ रेकॉर्ड आपण सुप्रीम कोर्टाला सुद्धा म्हणतो कारण जे काही निर्णय बाकीच्या उच्च न्यायालयामध्ये किंवा बाकीच्या न्यायालयामध्ये होतात किंवा जे काही निर्णय इथं सुप्रीम कोर्टमध्ये स्वतः होतात तर तिथं ते रेकॉर्ड्स ठेवले जातात कारण का तशाच प्रकारचे खटले जर पुन्हा इन फ्युचरमध्ये जर आले तर त्याचा एक संदर्भ घेता येतो आणि त्या खटल्याला निकालात काढता येतं तसंच इथं आपण हायकोर्टचा पण विचार करू शकतो की हायकोर्टामध्ये सुद्धा तुम्हाला जे काही एक पुरावे असतात किंवा अभिलेख असतात हे जतन करून ठेवले जातात आणि जतन करून कशासाठी ठेवले जातात तर पुढच्या म्हणजे भविष्यात जर काही अशा गोष्टी किंवा असे परत पुरावे खटले तिथं आले तर त्याचा तिथं निकाल लावण्यासाठी कुठली अडचण येऊ नये किंवा त्याचा संदर्भ घेता यावा अशा न्यायालयांना अभिलेख न्यायालय किंवा कोर्ट ऑफ रेकॉर्ड असं म्हटलं जातं ज्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा सुद्धा समावेश होतो आणि अर्थातच हायकोर्टाचा पण होतो हे होतं चौथं त्यानंतर पाचवं जे आहे पर्यवेक्षणाचा अधिकार ज्याला तुम्ही पॉवर ऑफ सुप्रिटेंडन्स असं म्हणता मग बघा पर्यवेक्षणाचा अधिकार इथं उच्च न्यायालयात सुद्धा मग बघू आपण की प्रत्येक उच्च न्यायालयाला त्याच्या प्रादेशिक अधिकार क्षेत्रात लष्करी न्यायालय वगळता आता बघा इथं लष्करी न्यायालय नाही आहे ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे लष्कर लष्करी जे न्यायालय असतात ही वगळता सर्व कनिष्ठ न्यायालय आणि जे ट्रिब्युनल असतात ज्याला तुम्ही लवाद असं म्हणता हे ट्रिब्युनल किंवा लवाद ह्यांच्या कामकाजावर देखरेख करण्याचा अधिकार इथं उच्च न्यायालयाला आहे आणि उच्च न्यायालय राज्यपालाच्या संमतीने कनिष्ठ न्यायालयाचे वेतन भत्ते इत्यादी ठरवित असतं त्यामध्ये सेवा शर्ती येतात ज्या नियंत्रित करते आणि पदोन्नतीचे नियमसुद्धा तिथं ठरवित था असते मग बघू आपण की जिल्हा न्यायाधीश त्यानंतर सत्र न्यायाधीश आणि इतर न्यायाधीशांच्या नेमणुका आणि त्यांची पदोन्नती करताना राज्यपाल राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांचा सल्ला तिथं घेत असतात हीसुद्धा बाब आपल्याला लक्षात ठेवायची आहे त्यानंतर आता आपण पुढे बघूया काही महत्वाचे न्यायालय आहेत तसं इथं बघू शकता तुम्ही भारतातील उच्च न्यायालय आणि त्यांचे प्रादेशिक अधिकार क्षेत्र आहेत तर इथं बघता येईल की तुम्हाला अलाहाबाद न्यायालय आहे अठराशे शहाऐंशी अठराशे सहासष्ट साली त्याची स्थापना झालेली आहे आणि प्रादेशिक अधिकार क्षेत्र उत्तर प्रदेश येतं आणि त्यांचे जे मूळ स्थान आहे अलाहाबाद हे खंडपीठ जे आहे याचं लखनौमध्ये आहे म्हणजे ही एकवीसच आहेत पण सध्याला चोवीस आहेत ते तुम्ही लक्षात घेऊ शकता म्हणजे हे सगळे आणि त्यांची खंडपीठं तुम्हाला लक्षात ठेवायची आहे जसं आपण बघू शकतो की बॉम्बे अठराशे बासष्ट साली म्हणजेच ब्रिटिशांच्या काळामध्ये त्याची स्थापना झालेली आहे मग ह्याची प्राधिकार क्षेत्र कुठं कुठे येतात किंवा प्रादेशिक क्षेत्र अधिकार क्षेत्र कुठं कुठं आहे तर महाराष्ट्र आहे त्यानंतर दादरा नगर हवेली आहे गोवा आहे दमण आणि दीव आहे तर हे बघू शकतो आणि मुंबई जे काही आहे मूळ स्थान जे आहे ते मुंबई आणि त्याची खंडपीठ जी आहेत ती आहे, नागपूर पणजी आणि औरंगाबाद इथं खंडपीठ आहेत मग बाकीच्या सुद्धा तुम्ही इथं बघू शकता ही एक लिस्ट आहे यामध्ये अजून तीन ॲड झालेले आहेत म्हणजे एकूण चोवीस आहेत म्हणजे तुम्ही बघू शकता की एवढे सगळे भारतातील उच्च न्यायालय आहेत त्याचं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर पुढे बघा दुय्यम न्यायालयाची जी रचना आहे कंपोजिशन ऑफ सबऑर्डिनेट कोर्ट्स आता आपण हायकोर्टासंबंधी बघितलं आता बघूया आपण दुय्यम न्यायालय का असतात त्यांची रचना कशी असते आणि साधारणतः त्यांच्यावर एक नियंत्रण ठेवण्याचं काम अर्थातच हायकोर्टाचं आहे ते आपण बघू शकतो मग बघा प्रत्येक राज्यामध्ये उच्च न्यायालयाच्या खाली कनिष्ठ न्यायालय अशा प्रकारची एक उतरंड आहे अशा प्रकारची एक हेरारकी आहे मग ही जी कनिष्ठ न्यायालय असतात ही कनिष्ठ न्यायालय जिल्ह्यांमध्ये आणि मोठ्या शहरांमध्ये असतात आणि न्यायिक प्रशासनाच्या दृष्टीने प्रत्येक राज्य विविध जिल्ह्यात विभागलेलं आहे ज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये खालील प्रकारची कनिष्ठ न्यायालय आढळतात ज्यामध्ये दिवाणी न्यायालय फौजदारी न्यायालय महसुली न्यायालय इत्यादी न्यायालयांचा समावेश म्हणजे ह्या सगळ्या न्यायालयांचा समावेश तुम्हाला दुय्यम न्यायालयाची जी रचना आहे ह्यामध्ये बघायला मिळतो मग आता आपण त्याची एक उतरंडच बघूया की साधारणतः हे कसे असतात तर बघा सर्वच शिखरस्थानी शिखरस्थानी जे असेल ते उच्च न्यायालय असेल त्यानंतर दुय्यम न्यायालय असतील आणि दुय्यम न्यायालयामध्ये तुम्ही बघू शकता दिवानी न्यायालय त्यानंतर फौजदारी न्यायालय आणि त्यानंतर असेल हे महसुली न्यायालय म्हणजे हाय कोर्ट त्यानंतर सबऑर्डिनेट इथं बघू शकता तुम्ही कोर्ट्स त्यानंतर ही दिवाणी न्यायालय फौजदारी न्यायालय आणि महसुली न्यायालय आणि एक जर विचार केला तर ह्याच्याही वर असतं आपलं सुप्रीम कोर्ट तर ही एक उतरंड आपल्याला लक्षात ठेवायची आणि ह्यालाच इंटिग्रेटेड ज्युडिशरी किंवा एकात्मिक ज्याला एक, एक न्याय मंडळ म्हटलं जातं जे भारताच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहे हे आपण ही एक उतरंड आहे ज्यामध्ये आपण एकत्रित किंवा एकात्मिक न्यायव्यवस्था स्वीकारलेली आहे अमेरिकन संघ राज्यासारखी आपली व्याय व्यवस्था जी वेगवेगळी नाही आहे की तेथील राज्य जे आहेत त्यांचे वेगवेगळे हायकोर्ट्स आहेत किंवा तेथील जे हायकोर्ट्स असतात ते वेगळे आहेत आणि अमेरिकेचे जे हायकोर्ट सुप्रीम कोर्ट आहे ते वेगळं काम करतं तर हे आपण बघू शकतो हा फरक साधारणतः त्यानंतर बघूया की दिवाणी न्यायालय आणि त्यांची कार्य काय आहेत त्याला सिव्हिल कोर्ट्स आणि त्यांचे फंक्शन्स म्हणू आपण तर बघा राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या सल्ल्याने राज्यपाल जिल्हा न्यायाधीशांची ने नेमणूक करतात राज्याचे जे मुख्य न्यायाधीश असतात उच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश असतात त्यांचा सल्ला राज्यपाल घेतात आणि न्यायाधीशांची ने नेमणूक तिथं करत असतात आणि जिल्हा न्यायालयाला प्रारंभिक तसेच पुनर्निर्णयाचं अधिकार क्षेत्र आहे ज्यामध्ये फॉर एक्झाम्पल जर काही प्रॉब्लेम झाला तर हे हायकोर्ट्समध्ये जाऊ शकतात कारण त्यांना असं वाटलं की आपल्यासोबत अन्याय झालेले आहे पूर्णतः न्याय आपल्याला मिळाला नाही तर एक प्रारंभिक तसंच पुनर्निर्णयाचा अधिकार क्षेत्र आहे ज्यामध्ये कुठले कुठले विवाद किंवा खटले सोडवले जातात तर बघा मालमत्तेचे विवाद त्यानंतर विवाह आणि घटस्फोट दिवाळखोरी अल्पवीन मुलांचे पालकत्व त्यानंतर बौद्धिक संपदा त्यानंतर महत्वाचे म्हणजे असे जे काही खटले असतात हे इथे जिल्हा न्यायाधीश सुनावित असतात आणि राज्यातील म्हणजेच विश्वस्त मंडळाच्या व्यवस्थापनेकडेही जिल्हा न्यायाधीश तिकडे लक्ष पुरवतात मग बघा उपन्यायाधीशांच्या म्हणजे सब जजेस आणि मुन्सेफ न्यायालयांच्या निर्णयाविरुद्ध याचिकांची सुनावणी सुद्धा ह्या दिवानी न्यायालयामध्ये केली जाते ही सुद्धा एक महत्वाची बाब आहे जी आपल्याला लक्षात ठेवायची आहे मग जिल्हा न्यायाधीशाच्या खाली प्रथम वर्ग त्यानंतर द्वितीय वर्ग आणि तृतीय वर्ग दिवानी न्यायालय अशी तीन प्रकारची दुय्यम दिवानी न्यायालय असतात जे आपल्याला लक्षात ठेवायचे ठेवली तरी चालतील आणि नाही ठेवली तरी चालतील सबऑर्डिनेट अजून तीन, सब तीन प्रकारची तिथे दुय्यम न्यायालय असतात ज्यामध्ये प्रथम त्यानंतर द्वितीय आणि तृतीय न्यायालय तिथे काम करत असतात पुढे बघूया फौजदारी न्यायालय आता क्रिमिनल कोर्ट्स आता ह्यामध्ये कुठले कुठले कु, 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 खटले चालवले जातील ते सगळ्यांनाच माहिती आहे खून त्यानंतर ता दरोडेखोरी चोरी किंवा अजून काही महत्वाचे क्राईम्स जे असतात क्रिमिनल्स आपण रोजच्या न्यूजपेपरमध्ये किंवा टी व्ही सिरियल्समध्ये वगैरे बघतच असतो तर हे सगळ्या इथं फौजदारी क्रिमिनल कोर्ट्समध्ये चालतात मग ज्या न्यायालयामध्ये फौजदारी खटले चालवले जातात त्यांना फौजदारी न्यायालय किंवा सत्र न्यायालय सुद्धा म्हटलं जातं हे सुद्धा नाव लक्षात ठेवा आणि ह्यात कुठले कुठले खटले चालवले जातात तर खून आहे मर्डर केसेस आहे त्यानंतर दरोडेखोरी आहे चोरी आहे इत्यादी प्रकारचे खटले तिकडे चालवली जातात आणि सत्र न्यायाधीशांच्या खाली प्रथम श्रेणी त्यानंतर द्वितीय श्रेणी त्यानंतर तृतीय श्रेणी दंडाधिकारी अशी तीन प्रकारची दुय्यम फौजदारी न्यायालय सुद्धा तिकडे असतात आणि द्वितीय आणि तृतीय श्रेणी दंडाधिकाऱ्याकडे पुनर्निर्णयाचा अधिकार क्षेत्र नाहीये ही बाब लक्षात ठेवण्यासारखी आहे म्हणजे आतापर्यंत आपण बघितलं की पुनर्निर्णयाचं अधिकार क्षेत्र होतं पण इथं नाहीये फौजदारी न्यायालयात नाहीये जी एक महत्त्वाची गोष्ट आहे त्यानंतर बघू महसूल न्यायालय किंवा त्यालाच रेव्हेन्यू कोर्ट्स म्हटलं जातं मग प्रत्येक जिल्ह्यात महसूल न्यायालयाची स्वतंत्र यंत्रणा असते आणि महसूल न्यायालयाच्या उतरंडीमध्ये तहसीलदाराचे न्यायालय हे सर्वात खालच्या पातळीवरील न्यायालय होय आणि त्यांना जमीन महसुलाची वसुली आणि त्याच्याशी संबंधित इतर बाबी यांच्याविषयीचे खटले हाताळण्याचा अधिकार तिकडं असतो हे महसूल न्यायालयाच्या बाबतीत झालं आता पुढची न्यायालय बघूया ज्याला लोक अदालत किंवा लोक न्यायालय म्हटलं जातं मग आता लोक अदालत आणि लोक न्यायालयाची जी रचना आहे किंवा जी स्थापना आहे ती साधारणतः एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये मुख्य न्यायाधीश त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि कायदा मंत्री यांच्या परिषदेमध्ये न्यायदानामधील विलंब दूर करण्यासाठी आता आपण बघू शकतो की कि कितीतरी केसेस लाखो केसेस पेंडिंग आहेत आपण बघतच असतो कशामुळं तर अर्थातच जज नाही आहेत किंवा जज आहेत पण त्यांच्यावर वर्कलोड खूप आहे खूप कामाचा ताण आहे त्यामुळे या केसेस पेंडिंग असतात मग ह्या सगळ्या गोष्टीला दूर करण्यासाठी किंवा न्यायदानामधील गोष्टीला विलंब जो होत आहे त्या गोष्ट विलंबाला दूर करण्यासाठी इथं एक महत्त्वाची अशी म्हणजे जे काही प्रलंबित खटले आहेत त्याला वेगानं निकालात काढण्यासाठी लोक अदालत किंवा नोक लोक न्यायालयाची इथं स्थापना करण्याचा निर्णय झाला आणि त्याच याच्यातून दिवाणी आणि फौजदारी न्यायालयांव्यतिरिक्त दिवाणी आणि फौजदारी न्यायालय अगोदरच होते तर ह्याच्या व्यतिरिक्त औद्योगिक न्यायालय त्यानंतर सहकार न्यायालय कुटुंब न्यायालय इत्यादी न्यायालय असतात मात्र त्यांच्या अधिकार क्षेत्र जे असतं या कार्यक्षेत्रापुरतंच मर्यादित असतं मग अशा वेळी काय करायचं तर बघा लोक न्यायालयामध्ये ग्रामीण भागातील खटले चालविले जातात आणि ही न्यायालय सर्व राज्यांमध्ये नाही आहेत सुद्धा महत्त्वाची बाब आहे मग लोक अदालत लोक न्यायालय कशासाठी स्थापन करण्यात आली तर ज्या काही न्यायाधीश न्यायदानामधील एक विलंब ज्याला आपण लेट असं म्हणतो तर हे दूर करण्यासाठी आणि प्रलंबित खटले लवकरात लवकर ज्याला फास्ट ट्रॅक म्हणतो आपण तर हे फास्ट पद्धतीनं सॉल्व करण्यासाठी निकालात काढण्यासाठी लोक अदालत किंवा लोक न्यायालयाची स्थापना करण्याचा निर्णय झाला ही एक महत्वाची बाब आहे लोक अदालत किंवा लोक न्यायालयाच्या बाबतीत त्यानंतर पुढे बघूया न्यायमंडळाचं स्वातंत्र्य ज्याला इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी असं म्हटलं जातं तर बघू की न्यायमंडळाचं स्वातंत्र्य कसंसाठी असतं आणि का असतं तर बघा सगळ्यांनाच माहित आहे कुणावर कुठलंही जर दडपण नसेल तर अर्थातच ती व्यक्ती चांगल्या प्रकारे काम करू शकते आणि एखाद्या प्रकारचं जर दडपण असेल त्याच्यामध्ये व्यक्तीला जर कोणी कामच व्यवस्थित करू देत नसेल तर आपण बघू शकतो ते कामही व्यवस्थित होणार नाही आणि न्यायदानाच्या कामामध्ये तर कोणाचही न्यायमूर्ती जे असतात किंवा न्यायाधीश असतात ह्यांच्यावर तिथं दडपण नसालाच पाहिजे मग ह्याच दृष्टिकोनातून न्याय मंडळाचं जे स्वातंत्र्य आहे ते अबाधित राखणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे मग आपण बघूया की काय होतं न्यायमंडळाला स्वातंत्र्य दिल्यामुळे तर बघा न्यायमंडळाचं काम सुरळीत आणि प्रभावीपणे पार पाडता यावं यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करण्याची गरज असते आणि ह्यासाठीच न्यायालय स्वतंत्र असणं महत्त्वाचं आहे मग न्यायालयाचं स्वातंत्र्य म्हणजे न्यायदानातील स्वातंत्र्य न्याय आणि याचा अर्थ न्यायदानाच्या कामात न्यायाधीश स्वातंत्र्य आणि निःपक्षपाती असले पाहिजे ही सुद्धा एक महत्वाची बाब आहे मग कायदे मंडळ किंवा कार्यकारी मंडळ यांचं न्यायमंडळाच्या कामावर कोणत्याही प्रकारचं नियंत्रण तिथं असायला नाही पाहिजे किंवा नियंत्रण असता कामाने ही सुद्धा महत्वाची बाब आहे म्हणजे अर्थातच न्यायाधीशांवर किंवा न्यायमंडळावर कुठलाही दबाव नसेल तर ते न्यायदानाचं काम खूप चांगल्या प्रकारे करू शकतात हे आपण इथं लक्षात घेऊ शकतो मग बघा सरन्यायाधीशांचं वेतन जे आहे ते घटनेनं निश्चित केलेलं असतं आणि ते कोणत्या निधीमधून जातं तर अर्थातच संचित निधीमधून दिलं जातं यावर प्रश्न बऱ्याचशा एक्झाम्समध्ये येऊन गेलेले आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आणि कायदे त्यात कोणतीही घट करू शकत नाही आणि न्यायमंडळाचं स्वातंत्र्य अबाधित राहावे यासाठी काही तरतुदी आहे त्यातील पहिली तरतूद आहे अपॉइंटमेंट्स ज्याला नेमणुका असं म्हणतात मग न्यायाधीशांच्या ज्या नेमणुका असतात त्या नेमणुका निःपक्षपातीपणाने होणं गरजेचं आहे कारण बघा तशी म्हणजेच तसं जर झालं तर अर्थातच जे न्यायदानाचं काम आहे खूप महत्त्वाचं आहे ज्यामध्ये गरीबातील गरीब व्यक्ती किंवा श्रीमंतातील श्रीमंत व्यक्ती कोर्टामध्ये जाते कशाच्या दृष्टिकोनातून किंवा कशाची आशा घेऊन तर न्यायाची आशा घेऊन मग तिथे जर न्यायाधीश जे असतील ते निपक्षपातीपणाने जर काम करत नसतील तर मग कोर्टांची गरजच काय आहे मग बघा त्या नेमणूक आहेत त्या निपक्षपाती होणे गरजेचे आहे आणि त्यासाठी भारतीय संविधानातच तशी तरतूदही केलेली आहे मग न्यायाधीशाच्या नेमणुका सेवा ज्येष्ठताक्रम लक्षात घेऊन केल्या जातात आणि भारताच्या राज्यघटनेत सरन्यायाधीशांच्या नेमणुकीबाबत नेमका तपशील सुद्धा दिलेला आहे मग सरन्यायाधीशांची नेमणूक करताना ज्येष्ठता क्रम जो आहे तो विचारात घेतला जावा असंही म्हटलेलं आहे पण ह्याला दोनदा अपवाद झालेला आहे एकोणीसशे त्र्याहत्तर बहात्तर त्र्याहत्तर सॉरी एकोणीसशे बहात्तर आणि एकोणीसशे पंच्याहत्तरचा अपवाद म्हणजे तिथं ज्येष्ठता क्रम वगळून जे बाकीचे म्हणजे दुसरे व्यक्ती होते त्यांना तिथं सरन्यायाधीशपदी टाकण्यात आलेलं आहे पण नंतर ज्येष्ठता क्रमच विचार घेतला जातो आणि तिथं विचार करूनच त्या पुढे सरन्यायाधीशांच्या नेमणुका तिथं केलेल्या आहेत फक्त हे दोन अपवाद तुम्हाला लक्षात ठेवायचे जे आपण सुप्रीम कोर्टाच्या बाबतीत केलेले आहेत त्यानंतर दुसरी तरतूद जी आहे निश्चित कार्यकाळ फिक्स टेन्युअर ज्याला म्हणतात मग बघू आपण की भारतीय संविधानात न्यायाधीशांचा कार्यकाळ निश्चित केलेला आहे आणि न्यायाधीशांना त्यांच्या पदावरून इथं सहजासहजी दूर करता येत नाही त्यांना पदावरून दूर करताना खूप मोठी प्रोसेस आहे खूप अवघड आहे आणि खूप प्रदीर्घ आहे ती आपण बघितलं जसं की आ, एका न्यायाधीशांच्या बाबतीत घडलेली पण आहे पण नंतर जे बहुमत होतं ते सिद्धच नाही झालं आणि त्यांना तिथं दूर नाही करता आलं म्हणजे ही जी एक पदावरून दूर करण्याची जी, जी प्रक्रिया आहे ती प्रदीर्घ आहे आणि अवघड सुद्धा आहे कठीणसुद्धा सुद्धा आहे त्यामुळे त्यांना एक निश्चित कार्यकाळ मिळतो तिकडं आणि त्यांचं निवृत्तीचं जे वय आहे ते निश्चित केलेलं आहे त्यानुसारच त्यांचा कार्यकाळ तिथं ठरत असतो ही झाली दुसरी तरतूद त्यानंतर पुढची तरतूद बघूया पुढची तरतूद बघा त्यांना आकर्षक वेतन ज्याला अट्रॅक्टिव्ह सॅलरीज असं म्हणतात ते देण्यात येतं मग बघा जर न्यायाधीशांना जर व्यवस्थित व्यवस्थितरित्या तिथे वेतन मिळालं आणि भरपूर वेतन मिळालं सोयी सवलती जरी असतील सोयी सवलती असतील तर त्यांना न्यायदानात भ्रष्टाचार करण्याची गरज नाही पडणार भ्रष्टाचार होण्याची शक्यता तिकडे कमी राहील म्हणूनच जे न्यायाधीश असतात त्यांना आकर्षक वेतन अट्रॅक्टिव्ह सॅलरीज देण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे आपल्या इथं त्यानंतर तसंच भरपूर वेतन असेल तर त्या पदाकडे अनुभवी आणि उच्च प्राप्तता म्हणजे जा उच्च ज्याला इलिजिबिलिटी म्हटलं जातं अर्हता असलेले लोक आकर्षित होतील आणि त्यांच्या ज्ञानाचा आणि जो काही त्यांचा अनुभव आहे त्याचा लाभ अर्थातच न्याय यंत्रणेला होऊ शकेल असा सुद्धा इथं विचार केलेला आहे मग भारतात न्यायाधीशांचे वेतन राज्यघटनेने निश्चित केलेलं आहे आणि न्यायाधीशांच्या वेतनासाठी संचित निधीतून तरतूदही केलेली आहे आणि ती तरतूद संसदेला मतदानाने बदलता येत नाही ही सुद्धा, ही, ही सुद्धा महत्वाची बाब आहे ह्या तीन लाईन किंवा ह्या दोन लाइन्स खूप महत्वाच्या आहेत आपल्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू आणि कायदे या वेतनात कोणती घटही करू शकत नाही मात्र न्यायाधीशाने मिळणारे भत्ते किंवा फायदे यात वाढ करण्याचा अधिकार कोणाला आहे तर संसदेला आहे ही सुद्धा महत्वाची बाब आपल्याला लक्षात घ्यायची आहे त्यानंतर पुढे बघूया बघा पुढची महत्वाची तरतुद आहे पदच्युती किंवा बडतर्फी ज्याला रिमूव्हल म्हटलं जातं जी आपण सुप्रीम कोर्टाच्या बाबतीतही बघितलेली आहे मग न्यायाधीशांना कार्यकालाची शाश्वती असली तरी गैरवर्तन किंवा जर त्यांची इनरिस्पॉन्सिबिलिटी ज्याला अकार्यक्षमता म्हणतो आपण या कारणासाठी त्यांना दूर करण्याची तरतूदही आवश्यक असते पण त्यांना सहजासहजी दूर करता आले तर न्यायाधीशांवर दबाव येऊन त्यांना निर्भयपणे मुक्तपणे आणि निःपक्षपातीपणे न्याय करता येणार नाही ही सुद्धा महत्वाची बाब आहे त्यामुळं त्यांची जी पदच्युती करण्याची जी तरतूद आहे ती कठीण आहे आणि गुंतागुंतीची आहे हे आपण सुप्रीम कोर्टाच्या बाबतीतही बघितलेलं आहे तसंच तुम्हाला इथं हायकोर्टाच्या बाबतीतही बघायला मिळेल त्यानंतर पाचवी तरतूद आहे टीकेपासून संरक्षण ज्याला प्रोटेक्शन ऑफ क्रिटिसिझम असं म्हटलं जातं मग ज्यावेळेस एखाद्या न्यायाधीशांनी जर तिथं न्याय निवाडा केला आणि त्यांच्या निर्णयावर जर कोणी टीका केली तर असे टीका करण्याचे अधिकार न्यायाधीशांवर किंवा त्यांच्या निर्णयावर करण्याचा अधिकार तिथं कोणाला ना नाही आहे त्यासाठी शिक्षेची तरतूद आहे आणि असं जर केलं तर तो न्यायालयाचा अवमान समजला जातो ही सुद्धा एक तरतूद आहे त्यांच्या संरक्षणार्थ त्यानंतर पुढची तरतूद बघूया शिवरान निवृत्तीनंतरचं जे काही बंधने आहेत रेस्ट्रिक्शन्स आफ्टर रि रे, रिटायरमेंट जे आहेत तेही आपण बघूया मग बघा न्यायाधीशांना निवृत्तीनंतर काम करण्याची संधी देऊ नये कारण इतर न्यायाधीशांवर त्यांच्या ज्येष्ठतेचं दडपण येऊ शकतं आणि त्यामुळं योग्य निर्णय न दिला जाण्याची तिकडे शक्यता असते आणि भारतात सर्वोच्च व उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशावर अशी बंधने पण आहेत मग आपण बघू शकतो की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना निवृत्तीनंतर भारताच्या सीमेअंतर्गत कोणत्याही न्यायालयात काम करता येत नाही आणि सर्वोच्च न्यायालयाची प्रतिष्ठा राखण्यासाठी ही तरतूदही केलेली आहे म्हणजे महत्वाच्या बाबी आहेत ज्या चांगल्या विचार करूनच केल्या मग निवृत्तीनंतरच्या नेमणुका असतात का तर हो असतात जसं की काही आपण बघितलेलं आहे की जस्टिस वर्मा तो जे आहेत जे निर्भया हत्याकांड झालं होतं त्याच्या समितीची गठीत करण्यात आली होती त्याचे अध्यक्ष होते त्यानंतर बरेचशा अध्यक्ष बरेचसे चीफ जस्टिस वगैरे आहेत ते काही महत्त्वाचे जसं ह्युमन राईट्स कमिशनच्या अध्यक्षसुद्धा झालेले आहेत तर आपण बघू शकतो की निवृत्तीनंतर काही नेमणुका करता येतात मग निवृत्तीनंतर न्यायाधीशांना शासकीय राजकीय पक्ष दिली जाऊ नयेत कारण त्यामुळे निवृत्तीपूर्व शासनाला अनुकूल निर्णय देण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न केला झाल्यास न्यायमंडळाचं स्वातंत्र्य धोक्यात येऊ शकतं मात्र अशी तरतूद नाहीये भारतात न्यायाधीशांना निवृत्तीनंतर विविध चौकशी आयोगांचं प्रमुख किंवा विद्यापीठांचे कुलगुरू इत्यादी पदे दिली जाऊ शकतात म्हणजे हेही महत्वाचं आहे जसं ग्रीन ट्रिब्युनल वगैरे आपण बघू शकतो एन जी डी नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलचे जे अध्यक्ष असतात हे एक रिटायर्ड चीफ जस्टिस असतात अशा जे काही चौकशी असतात किंवा असे जे आयोग असतात त्यामध्ये इथे ते महत्त्वाचं म्हणजे भाग घेऊ शकतात ज्यामुळे त्यांना एक महत्वाच्या पदांवर किंवा चौकशीवर इथं हे करता येतं अपॉइंट करता येतं निवृत्तीनंतर त्यानंतर आपण बघूया की काही प्रश्न आहेत बघा सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरविण्याचा अधिकार जो आहे तो कोणाला आहे तर अर्थातच संसदेला आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांची नेमणूक कोणा कोण कोणाकडून होते तर आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे राष्ट्रपतींमार्फत होते नेमणूक जी होती ती राष्ट्रपती करतात त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया डॅश हे भारताच्या संघराज्य विवादांमध्ये पंच म्हणून काम तर संघराज्य विवादामध्ये पंच म्हणून काम करण्याचं जे हक्क आहे किंवा अधिकार क्षेत्र आहे ते सुप्रीम कोर्टाचा अर्थातच सर्वोच्च न्यायालयाचा आहे म्हणजे आपण असे काही प्रश्नसुद्धा सोडून बघूया जे आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहेत त्यानंतर इथं जोडा लावा आहेत पहिला गट आहे अगट रिट्स त्यान लोक अदालत त्यानंतर न्यायाधीशांच्या नेमणुका आता रिट्स म्हणजे सगळ्यांनाच माहीत आहे बंदी प्रत्यक्षीकरण परमादेश वगैरे सगळे तर मग आपण बघू शकतो की लोक अदालत हे स्थानिक पातळीवरील खटले सॉल्व्ह करता आपण आत्ताच बघितलं आणि न्यायाधीशाच्या नेमणुका कोण करू शकतं तर अर्थातच राष्ट्रपती म्हणजे रिट्स म्हणजेच बंद प्रत्यक्षीकरण त्यानंतर लोक अदालत स्थानिक पातळीवरील खटले आणि न्यायाधीशांच्या नेमणुका राष्ट्रपती करतात हे आपल्याला माहीत आहे तर फ्रेंड्स हे आपण बघितले काही महत्वाचे न्यायमंडळ जे आपल्या देशातील आणि भारत बा बाहेरच्या देशातील म्हणजे अर्थातच अमेरिकन संघराज्याशी पण आपण कंपॅरिझन केलेलं आहे त्यामध्ये न्यायमंडळाची रचना सुप्रीम कोर्ट हायकोर्ट या सगळ्या गोष्टी आपण त्यात बघितलेल्या आहे ज्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट असतील सो so, थँक्स थँक्स फॉर वॉचिंग <laughs>